आपल्या एक दोन दिवसीय प्रशिक्षणाचा पहिला दिवस आपला पहिलं सत्र झालेला आहे. आपण आता दुसऱ्या सत्राकडे वळतोय. आपल्या दुसऱ्या सत्राकरता आपल्याला व्याख्यान लाभलेले श्री सारंग नेरकर सर हे फाउंडर आहे, फाउंडर आहे, सीईओ आहे इनोसेपियन अॅग्रो इंडस्ट्री अॅग्रो टेक्नॉलॉजी या इन्स्टिट्यूटचे. सरांचा तो सर आपल्याला जॉईन झालेले आहेत. सर रामेती मार्फत आपलं स्वागत करण्यात येते सर. आणि आज आपला विषय आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि त्याचा उपयोग कृषी क्षेत्रासंबंधी त्याचा उपयोग हा आपल्यासाठी नवीनच विषय आहे. आपण सकाळी त्याचं इंट्रोडक्शन बघितलंच, पण त्या संदर्भात डिटेल कन्सेप्ट आज आपल्याला नेरकर सर सांगणार आहे. तर मी सरांना विनंती करते सर की आपण आपलं व्याख्यान सुरू करावं. थँक्यू व्हेरी मच. नमस्कार, माझं नाव सारंग नेरकर आहे. मी युनिव्हर्सिटी ऑफ टोरोंटोचा ग्रॅज्युएट आहे, युनिव्हर्सिटी ऑफ टोरोंटो कॅनडाचा. आणि याआधी मी युनिव्हर्सिटी ऑफ टोरोंटो मध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स जो आज आपला विषय आहे, वेअरेबल कम्प्युटिंग म्हणजे कोणत्याही कम्प्युटर जे आपण आपल्या बॉडीवरती घालू शकतो, आणि ऑगमेंटेड रियालिटी हे वाढीव दृष्टी किंवा वाढीव रियालिटी या क्षेत्रांमध्ये मी रिसर्च करायचो. या क्षेत्रांचे फादर आहे, फादर ऑफ वेरेबल कम्प्युटिंग, म्हणजे ज्यांनी ही कॉन्सेप्ट तयार केलेली की एखादा कम्प्युटर आपण आपल्या बॉडीवरती घालू पण शकतो. आज आपण वॉच घालतो, बरोबर, स्मार्ट वॉच घालतो, त्याच्यामध्ये कम्प्युटर असत. ती संकल्पना ज्या माणसाने आणली, प्रोफेसर स्टीव्ह मॅन, त्यांच्या बरोबर मी रिसर्च सायंटिस्ट म्हणून काम करायचो. आणि हे माझं एकदम ब्रीफ बॅकग्राऊंड आहे. सध्या मी फाउंडर आहे इनोसेपियन अॅग्रो टेक्नॉलॉजीज या कंपनीचा. ही कंपनी एक स्टार्टअप आहे जी आर्टिफिशियल इंटेलिजन्स, वेअरेबल कम्प्युटिंग आणि ऑगमेंटेड रियालिटी असे प्लॅटफॉर्म्स तयार करते, ज्याने की शेतकऱ्यांचा फायदा व्हावा. तो फायदा कसा होणार आणि ह्या टेक्नॉलॉजीचा वापर आपण कृषी क्षेत्रात कसा करू शकतो याच्याबद्दल मी डिटेलमध्ये आज तुम्हाला सांगेन. त्याच सकट वर्ल्ड बँक जी आहे, वर्ल्ड बँकेचा मी भारताचा क्लायमेट अम्बॅसेडर म्हणून सर्व्ह करतोय सध्या. तर वर्ल्ड बँकेचं जे क्लायमेट ऍक्शन असतं, म्हणजे आपलं पर्यावरण जे डॅमेज होतंय किंवा आपलं जे हवामान बदलतंय, ते हवामान बदलण्यासाठी आपण ते बदलणं बंद करण्यासाठी आपण कोणते स्टेप्स घ्यायला पाहिजे, आणि याच्यामध्ये मी तुम्हाला सांगू इच्छितो की कृषी क्षेत्राचा खूप मोठा रोल आहे. त्याबद्दल पण आपण थोडस डिटेलमध्ये बोलूया. कदाचित आपण उद्याच्या सेशनमध्ये त्याच्याबद्दल जरा आणखीन बोलूया. तर आजचा आपला टॉपिक आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड इट्स यूज इन ऍग्रिकल्चर. तर सर्वप्रथम आपल्याला हे जाणून घ्यायचं आहे की आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे नेमकं आहे काय. सर्वसाधारण मराठी भाषेत जर आपण बोलायला गेलो तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता. कृत्रिम काय असतं? जे आपल्याला नॅचरली भेटत. आपल्या समोर जे कम्प्युटर असतं किंवा कोणतीही मशीन, एखाद्या मशीनमध्ये जर आपण माणसासारखी बुद्धिमत्ता टाकली कृत्रिम पद्धतीने, त्याच्यामध्ये काहीतरी अल्गोरिदम किंवा एखादं सॉफ्टवेअर टाकून, तर ते आर्टिफिशियल इंटेलिजन्स होतं, म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता. म्हणजे एखाद्या साध्या कम्प्युटरमध्ये आपण माणसाची जी लॉजिकल थिंकिंगची जी प्रोसेस असते ती आपण जेव्हा टाकतो, त्याचा अर्थ म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स. सोप्या भाषेत सांगायला गेलं तर कोणत्याही निर्जीव वस्तूला आपण एखाद्या माणसाची बुद्धिमत्ता देतो, म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स. याचे काही वेगवेगळे डेफिनेशन्स आहेत, काही वेगवेगळे एक्सप्लेनेशन काही महान व्यक्तींनी दिलेले. त्यात डेव्हिड मार म्हणून एक तज्ज्ञ माणूस आहेत, त्याच सकट रॉडनी ब्रुक्स म्हणून आहेत, आणि अॅलन ट्युरिंग बद्दल कदाचित आपण ऐकलं सुद्धा असेल. त्यांनी वर्ल्ड वॉर मध्ये फार मोठा रोल प्ले केलेला इंग्लंडच्या साईडने, आणि त्यामुळे जे आहे इंग्लंडचं विजय झालेला. आणि ती जी त्यांनी टेक्नॉलॉजी तेव्हा तयार केलेली, आपण सर्वांनी कदाचित एनिग्मा म्हणून एका बॉक्स बद्दल ऐकलं असेल जे जर्मनी वापरायचं. तर जर्मनी वापरायचा एनिग्मा हे बॉक्स म्हणजे की कोणीही जे जर्मनीचं कम्युनिकेशन आहे एकमेकाशी, एका मिलिटरी पोस्ट पासून दुसऱ्या मिलिटरी पोस्ट पर्यंत हे जे कम्युनिकेशन आहे हे इंग्लंडला समजणार नाही किंवा जे विरोधी पक्ष आहेत त्यांना समजणार नाही, यासाठी त्यांनी एनिमा म्हणून एक बॉक्स तयार केलेला. तो बॉक्स बेसिकली जे इन्फॉर्मेशन आहे त्याला एका वेगळ्या भाषेत ट्रान्सलेट करायचं आणि ट्रान्सफर करायचं. असं म्हटलं जायचं की कोणताही मनुष्य वेळेमध्ये ह्या एनिग्माला डिकोड करू शकत नाही, म्हणजे वेळेमध्ये आपण त्याचं जे अर्थ आहे त्या लपवलेल्या मेसेजचा तो आपण रिट्रीव्ह करू शकत नाही. ह्यासाठी एक
टेक्नॉलॉजी तयार केलेली अॅलन ट्युरिंग यांनी. ही टेक्नॉलॉजी होती ज्याने एनिग्माचा जो कोड आहे तो ऑटोमॅटिक डिकोड व्हायचा, म्हणजे काही क्षणाच्या आतमध्ये त्यांना जो मेसेज आहे तो भेटायचा. आणि याच्यामुळे वर्ल्ड वॉर जिंकली गेली. आणि याच्यामुळे आपल्याला समजतं की आर्टिफिशियल इंटेलिजन्स ते तर फार अर्ली स्टेजेस होते, म्हणजे एकदम सुरुवातीच्या स्टेजेस मध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स होतं. पण वर्ल्ड वॉर मध्ये एखाद्याला एखाद्या पार्टीला जिंकून देणं ही क्षमता आर्टिफिशियल इंटेलिजन्स या टेक्नॉलॉजी मध्ये आहे. तर सांगण्याचं अर्थ हेच की ही एक फार पॉवरफुल टेक्नॉलॉजी आहे आणि त्या पॉवरफुल टेक्नॉलॉजीला आपण चांगल्या पद्धतीने कृषी क्षेत्रात वापरायला पाहिजे. कारण की कृषी क्षेत्रामध्ये बरेच प्रॉब्लेम आहेत आपल्याला सर्वांना माहिती आहे. आपल्याबरोबर मला मॅडमने सांगितलं की काही शेतकरी सुद्धा जुडलेले, तर आपल्याला माहिती आहे की कृषी क्षेत्रामध्ये काही खूप महत्वाचे प्रॉब्लेम्स आहेत आणि ते प्रॉब्लेम्स एवढे आहेत की लाखो करोडो लोकांना ते एकाच वेळेस अफेक्ट करतात. तर त्या प्रॉब्लेमसाठी आपण कसं एक सोल्युशन काढू शकतो या पॉवरफुल टेक्नॉलॉजीने, हा आपला उद्देश आहे. तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स मध्ये काही अप्रोचेस असतात, म्हणजे आता आपण बुद्धिमत्ता एखाद्या निर्जीव डिव्हाइस मध्ये टाकायची म्हटली तर ते नेमकं करायचं कसं, तर याच्यामध्ये दोन मेजर अप्रोच आहेत. एक आहे लॉजिक आणि रूल बेस्ड अप्रोच, दुसरा आहे तो पॅटर्न बेस्ड अप्रोच. तर लॉजिक आणि रूल बेस्ड अप्रोच म्हणजे कसं, आता सपोज आपल्याला एखादं पान आहे, पानावरती सपोज अल्टरनेरिया आलेला आहे किंवा सपोज कॉलीफ्लावर आहे बरोबर, आपली फुलकोबी आहे, त्या फुलकोबीवरती अल्टरनेरिया नावाचा फंगस येतो. आपण सर्वांनी बघितलं असेल एक ब्राऊन रंगाचे ठिपके येतात बघा काही दिवस आपण कॉलीफ्लावरला ठेवलं की, तर कॉलीफ्लावर मध्ये जे हा प्रॉब्लेम आहे अल्टरनेरिया फंगसचा, याला आपण ऍज अ ह्युमन म्हणजे आपण मनुष्य म्हणून कसं ओळखतो की आपल्याला माहिती आहे की ते ब्राऊन स्पॉट असतात, ते ब्राऊन स्पॉट बरोबर अशा ठिकाणी येतं जिथे तो फंगस आलेला आहे. आपण काय करतो, आपल्या डोक्यामध्ये काही लॉजिक आहेत की ठीक आहे हे कॉलीफ्लावर वरती ब्राऊन स्पॉट दिसला म्हणजे हा अल्टरनेरिया असू शकतो. त्याच्यानंतर जर आपण ऑब्झर्व केलं की ते ब्राऊनच्या आजूबाजूला पिवळसर पण पडायला लागतं कॉलीफ्लावर, मग आपला सेकंड रूल आपण अचीव करतो जो आहे की येलोनेस अराउंड द ब्राऊन स्पॉट. हे असे दोन तीन आपले काही रूल असतात, ते रूल आपण फॉलो केले म्हणजे त्या रूलला जर एक करेक्ट मार्क आला की हे गोष्टी आपल्याला दिसत आहे, हे ऑब्झर्वेशन आपल्याला दिसत आहे, म्हणजे हा अल्टरनेरिया फंगस. हा एक सिम्पल लॉजिक आणि रूल बेस्ड अप्रोच आहे की आपलं एक लॉजिक आहे, ब्राऊन स्पॉट असायला पाहिजे, त्या ब्राऊन स्पॉटच्या आजूबाजूला पिवळ्या रंगाची रिंग असायला पाहिजे आणि हे जे आहे ते एका कॉलीफ्लावरवरती असायला पाहिजे. ह्या सर्व गोष्टी होत असतील म्हणजे त्या कॉलीफ्लावरवरती अल्टरनेरिया फंगस आहे. हा झाला लॉजिक आणि रूल बेस्ड अप्रोच. एखाद्या कम्प्युटरला जर आपल्याला असंच काहीतरी शिकवायचं असेल तर त्याच्यामध्ये पण आपण लॉजिक आणि रूल बेस्ड अप्रोच वापरतो. म्हणजे काय, आपण त्या कम्प्युटरला सांगतो की हे चार पाच काही कंडिशन्स आहेत, त्या कंडिशन्स मीट केल्या की तुमचं जे रिझल्ट आहे ते तुम्हाला कळतं, म्हणजे ब्राऊन स्पॉटच्या अवतीभोवती पिवळ्या रंगाची रिंग, ते सगळं कॉलीफ्लावरवरती आणि कॉलीफ्लावरला झालेला डॅमेज, हे चार कंडिशन जर मीट झाल्या म्हणजे आपल्या कॉलीफ्लावरवरती अल्टरनेरिया फंगस आलेला आहे हे आपण कन्फर्म करू शकतो. हे जेव्हा आपण कम्प्युटरला शिकवतो की ह्या चार गोष्टी चेक करायच्या, ह्या चारही गोष्टी जर मीट होत असतील म्हणजे अल्टरनेरिया फंगस, तर हा झाला लॉजिक आणि रूल बेस्ड अप्रोच. ह्या अप्रोचमध्ये काही प्रॉब्लेम्स आहेत, काही लिमिटेशन्स आहेत. प्रत्येक अप्रोचमध्ये काही ना काही लिमिटेशन असते आणि आपलं जे अप्रोच आहे तो नेहमी असा असावा की आपण दोन्ही अप्रोच ह्या पद्धतीने चूज करायचे की आपल्याला कमीत कमी त्याच्यात लिमिटेशन येतील. आपण जो प्रॉब्लेम सॉल्व्ह करतोय त्याच्यामध्ये याच्यातले जे लिमिटेशन्स आहे आणि त्या लिमिटेशन्सला कसं आपण टॅकल करायचं याच्याबद्दल मी पुढच्या स्लाइडमध्ये एक्सप्लेन करणार. पण त्याआधी मला तुम्हाला पॅटर्न बेस्ड अप्रोच एक्सप्लेन करू द्या. पॅटर्न बेस्ड अप्रोच काय असतो की सपोज आपल्याला, आता सपोज मी तुम्हाला हे सांगितलं नाही की ब्राऊन स्पॉट आणि त्याच्या अवतीभोवती प्युअरिंग, मी सपोज तुम्हाला 100 फोटो दाखवले, त्याच्यातले 50 फोटो एका हेल्दी कॉलीफ्लावरचे म्हणजे एखादा कॉलीफ्लावर ज्याच्यावरती काहीच फंगस नाहीये आणि 50 फोटो असे ज्याच्यामध्ये फक्त अल्टरनेरिया फंगस आहे, आणखीन काही प्रॉब्लेम नाहीये, फक्त अल्टरनेरिया फंगसचे मी तुम्हाला 50 फोटो दाखवले आणि 50 फोटो हेल्दी कॉलीफ्लावरचे दाखवले, की आपलं डोकं कसं पॅटर्न रेकॉग्नाइज करायला लागतं की अरे हे, म्हणजे न सांगता आपल्याला कळतं की हे जे अल्टरनेरिया फंगस आहे, पहिला फोटो आपण बघतो आपल्याला दिसतं की काहीतरी प्रॉब्लेम आहे, तसे आपण 10 फोटो बघितले की आपल्याला ऑब्झर्व होतं की अरे यांच्यामध्ये कॉमन काय आहे, काय पॅटर्न आहे जो कॉमन आहे, तर पॅटर्न कॉमन असा आहे की त्याच्यावरती ब्राऊन स्पॉट आलेले.
आणखीन आपण 10-20 इमेजेस बघतो तर आपण आणखीन पॅटर्न ऑब्झर्व करतो की फक्त ब्राऊन स्पॉट नाही तर ब्राऊन स्पॉटच्या अवतीभोवती तर पिवळी रिंग पण आहे. तर हे जे आहे म्हणजे रूल एक तर आपण सांगतो, एक आपण अप्रोच मध्ये आपण रूल डिफाईन करतो तो लॉजिक अँड रूल बेस्ड अप्रोच, पण दुसरा जो अप्रोच आहे त्याच्यामध्ये आपण डेटा देतो. डेटा म्हणजे काय, फोटोज म्हणा किंवा ऑडिओ, एखाद्या कोणत्याही प्रकारचा जो आपण इनपुट घेतो ते इनपुट आपण मास स्केलवरती कम्प्युटरला पाठवायचं आणि कम्प्युटर ऑटोमॅटिक समजतं की हे जे प्रॉब्लेम आहे, आपण त्याला प्रॉब्लेम डिफाईन करून देतो की हे सर्व 50 फोटोज अल्टरनेरिया फंगसचे आणि ह्या 50 फोटोज मध्ये काय कॉमन आहे ते कम्प्युटर तू स्वतः अंडरस्टँड कर आणि जेव्हा मी तुला 101 फोटो दाखवेल तुला ऑटोमॅटिक समजायला पाहिजे की याच्यामध्ये अल्टरनेरिया फंगस आहे. मग ह्याच्या अप्रोच मध्ये काय आहे, मला रूल फिक्स करावं नाही लागत. म्हणजे नवीन एखादा डिसीज जर मला ह्या लायब्ररीमध्ये इन्क्लूड करायचा असेल तर ते इझिली करता येऊ शकतं. कारण की आणखीन नवीन रूल्स, नवीन लॉजिक, कारण की केव्हाही आपण जेव्हा लॉजिक किंवा रूल तयार करतो त्याच्या मागे बराचसा रिसर्च जातो. विद्यापीठ हे रूल्स आपल्याला किंवा लॉजिक आपल्याला तयार करून देते आणि त्याच्या बेसिसवरती आपण त्याचं ट्रेनिंग करतो आणि मग पुढे त्याचं ऍप्लिकेशन करतो. पॅटर्न बेस्ड अप्रोच मध्ये कसं आहे, आज जर माझ्याकडे डेटा असला की उद्या लगेच मी ही सिस्टम डिप्लॉय करू शकतो. म्हणजे नवीन काही प्रॉब्लेम आला की त्याला आपण इमिजिएट सोल्युशन काढू शकतो, पण त्याच्यामध्ये लिमिटेशन असं आहे की जे मी बोललो 50 फोटो 100 फोटो तसे ऍक्च्युली आपण जर बघायला गेलात तर हे फोटोज तर खूप आहेत. म्हणजे आपण जर बघायला गेलात तर एका डिसीजला ट्रेन करण्यासाठी तुम्हाला 500 ते 1000 फोटो लागतात. म्हणजे याच्यामध्ये डेटा खूप सगळा लागतो. लॉजिक आणि रूल बेस्ड अप्रोच मध्ये काय, आपल्याला काही डेटा नव्हता लागत. म्हणजे लॉजिक आणि रूल बेस्ड अप्रोच मध्ये बेनिफिट असा आहे की तुम्हाला काहीच डेटा नसताना ह्या कृत्रिम बुद्धिमत्तेला ट्रेन करता येतं आणि पॅटर्न बेस्ड अप्रोच मध्ये तुम्हाला काहीही रूल नसताना ह्या कृत्रिम बुद्धिमत्तेला ट्रेन करता येतं. पण लॉजिक आणि रूल बेस्ड अप्रोच मध्ये तुम्हाला ते लॉजिक आणि रूल कम्प्लिटली क्रिस्पली डिफाईन करावं लागतं. म्हणजे त्याच्यामध्ये काही डाऊट नाही राहू शकत कम्प्युटरला, नाहीतर ते कन्फ्युज होतं. म्हणून आपल्याला प्रत्येक पॉइंट त्याला डिटेलमध्ये एक्सप्लेन करून द्यावा लागतो. तेच जर तुम्ही पॅटर्न बेस्ड अप्रोच बघितलं तर त्याच्यामध्ये आपल्याला एवढं डिटेलमध्ये त्याला सांगावं नाही लागत, पण तेवढा डिटेल आपल्याला डेटा द्यावा लागतो. म्हणजे लॉजिक आणि रूल बेस्ड अप्रोच मध्ये जर 10 फोटोने काम होत असेल तर पॅटर्न बेस्ड अप्रोच मध्ये आपल्याला 1000 2000 5000 फोटोज लागतात. तर तेवढा आपल्याला डेटा आणखीन कलेक्ट करावा लागतो. दोघांचे ऍडव्हान्टेजेस डिसएडव्हान्टेजेस आहेत. त्याच्यामध्ये असं काही नाही की फक्त पॅटर्न बेस्ड अप्रोच वापरायला पाहिजे का फक्त लॉजिक आणि रूल बेस्ड अप्रोच वापरायला पाहिजे. ऍक्च्युली जेव्हा एखादा चांगला एंटिटी किंवा एखादी चांगली कंपनी जेव्हा एक आर्टिफिशियल इंटेलिजन्स मॉडेल तयार करते तेव्हा ती यांचं फ्युजन वापरते. म्हणजे थोडेसे लॉजिक पण वापरते आणि रूल्स पण वापरते आणि थोडंसं पॅटर्न पण वापरते. दोघांना आपण एकत्र आणलं की कमीत कमी मेहनत करून आपण जास्तीत जास्त चांगल्या प्रकारचा रिझल्ट तयार करू शकतो. तर हे तर झालं दोन अप्रोच, पण ह्या अप्रोचला एक्सप्लेन करताना मी ट्रेनिंग हा शब्द बऱ्याच वेळा वापरला. तर ट्रेनिंग म्हणजे काय, आर्टिफिशियल इंटेलिजन्स ही टेक्नॉलॉजी काय करते की आपल्याला जे माहिती आहे किंवा आपल्याकडे जो डेटा आहे ते कम्प्युटरला शिकवतं आणि त्या कम्प्युटरला मग ते जे ऍक्शन आहे ते घेता येतं. पण हेच जर आपण बघायला गेलो तर सिमिलर अप्रोच आपण माणसांमध्ये पण करतो. म्हणजे जेव्हा आपला एखादा विद्यार्थी BSc ऍग्री ग्रॅज्युएट होतो तेव्हा आपण त्याला काहीतरी प्रकारचं ट्रेनिंग दिलेलं आहे. आपण त्याला पुस्तक वाचायला सांगतो म्हणजे त्याला लॉजिक आणि रूल समजतात. आपण त्याला प्रॅक्टिकल ट्रेनिंग करतो शेतामध्ये जाऊन म्हणजे त्याला पॅटर्न दिसतात. हे सेम अप्रोच आपण ऍक्च्युली माणसांना ट्रेन करण्यामध्ये पण वापरतो. फक्त काय, माणसाला ट्रेन होण्यामध्ये थोडा वेळ लागतो. म्हणजे BSc ऍग्री व्हायच्यासाठी तुम्हाला 3 ते 4 वर्ष जातात. त्यात आणखीन तज्ञ एखाद्या टॉपिकवरती आणखीन स्पेसिफिक माहिती असणारा माणूस जर आपल्याला पाहिजे असेल तर त्याला PhD करावं लागतं. PhD करायला आणखीन 4-5 वर्ष. म्हणजे तुम्हाला ऍज अ ह्युमन बिईंग जी गोष्ट शिकायला 10 ते 15 वर्ष लागू शकतात त्यात विषयामध्ये तज्ज्ञ व्हायला, तेच तुम्हाला आर्टिफिशियल इंटेलिजन्स साधारण महिन्याभरामध्ये ते सर्व ट्रेनिंग करून देऊ शकतो आपण. म्हणजे तुमचं जे PhD लेवलचं नॉलेज आहे ते आपण साध्या फोनमध्ये पण आणू शकतो. आणि त्याचा बेनिफिट असा की जेव्हा आपण PhD ला ट्रेन करतो, एखाद्या PhD व्यक्तीला आपण ट्रेन करतो,
तेव्हा त्या व्यक्तीकडून आउटरीच जो आहे, एक्सटेन्शन वर्क जे आहे ते लिमिटेड नंबरमध्ये होतं. आज आपल्याकडे शेतकरी लाखो करोडोच्या संख्येमध्ये आहेत, पण PhD आपल्याकडे तेवढे नाही. म्हणजे आपण जर बघायला गेलं तर एक PhD व्यक्ती साधारण तुम्हाला 100, 200, 500 शेतकऱ्यांना मदत करू शकतो, पण त्यापेक्षा जास्त करू शकत नाही. तेच जर आपण ती जे नॉलेज आहे, ती जी ट्रेनिंग आहे, ते सपोज आपण मोबाईल फोन मध्ये आणलं तर प्रत्येक शेतकऱ्याला ही टेक्नॉलॉजी आणि हे नॉलेज जे आहे ते पोहोचू शकतं. तर हे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा बेनिफिट आणि हे ट्रेनिंगच्या मागचं रिझन की आपण ज्या पद्धतीने एका माणसाला ट्रेन करतो तीच सेम पद्धत आपण कम्प्युटरसाठी वापरतो. फक्त त्याच्यामध्ये कम्प्युटर मध्ये कॉम्प्युटेशनल पॉवर जास्त असल्यामुळे ते पटापट शिकतात आणि ते स्पेसिफिक गोष्टी शिकतात. ऑफकोर्स याचा अर्थ हे नाही की एखाद्या PhD व्यक्तीला कम्प्युटर रिप्लेस करू शकतं, रिप्लेस कधीच नाही करू शकत, कारण की जे अनालिटिकल थिंकिंग आहे, जे म्हणजे जे ऍक्च्युअल लॉजिक वापरायचं आहे, स्वतःचं नवीन लॉजिक काहीतरी तयार करायचं आहे, ही क्षमता कम्प्युटर मध्ये नाही, ही क्षमता फक्त एखाद्या तज्ज्ञ व्यक्तीकडेच असते. पण ह्या टेक्नॉलॉजीचा वापर आपण कसा करू शकतो की जे मास स्केलमध्ये आपल्याला डिप्लॉयमेंट करायचंय, म्हणजे एखादा रूल आपण डिसाइड करून घेतला, एखादा पॅटर्न आपण ट्रेन करून दिला, सपोज अल्टर्न एरियाला डिटेक्ट करायचंय कॉलिफ्लावर मध्ये आणि ते प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत आपल्याला न्यायचंय, तर ते एक्सटेन्शन वर्कर्सच्या माध्यमातून करण्यापेक्षा एखादा ऍप किंवा एखादा डिव्हाइस आपण तयार केलं की ते प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत जाऊ शकतं. आणि जे तज्ज्ञ लोक आहेत ते असे जे प्रॉब्लेम्स आहेत जे हे अल्गोरिदम किंवा हे सॉफ्टवेअर ऍप किंवा डिव्हाइस नाही करू शकत, त्या गोष्टींवरती आपण ह्युमन वर्कफोर्सला फोकस करायला लावू शकतो. म्हणजे त्यांची जी स्किल आहे ती पूर्णपणे आपल्याला वापरता येते. तर हे जरा ब्रीफली मी आपल्याला त्याच्याबद्दलची माहिती सांगितली. आता याच्यामध्ये काही चॅलेंजेस आहेत. आता हे सगळं ऐकण्यामध्ये तर खूप ग्रेट वाटतं की अरे वा हे तर आपलं म्हणजे सगळ्यांचं खूप फायदा होईल याच्यातून, पण ते फायदा करून देण्यासाठी काही प्रॉब्लेम्स असतात, काही चॅलेंजेस असतात. मी तुम्हाला जसं आधी बोललो की प्रत्येक गोष्टीचे काही लिमिटेशन्स आहेत आणि त्या लिमिटेशन्सला आपलं काम, आपलं किंवा आमचं काम ऍक्च्युली ऍज अ कंपनी जी आर्टिफिशियल इंटेलिजन्स सोल्युशन तुम्हाला देते, आमचं काम काय आहे की हे चॅलेंजेसला मिनिमाइज करायचं आणि बेनिफिट्सला मॅक्सिमाइज करायचं, म्हणजे तुम्हाला कमीत कमी मेहनत करून जास्तीत जास्त आउटपुट मिळेल. तर त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम्स असे आहेत की आर्टिफिशियल इंटेलिजन्स प्रॉब्लेम जे आहे त्याला खूप सगळा डेटा लागतो आणि तो डेटा खूप कॉम्प्लेक्स असतो. आता फक्त मी तुम्हाला अल्टरनेरिया फंगसचा एक्झाम्पल दिला, ते एवढं सोपी गोष्ट आहे पण त्याला ट्रेन करण्यासाठी पण तुम्हाला 500 आणि 1000 फोटो लागतात. कधी कधी हा डेटा जो आहे तो फक्त फोटोमध्ये नसतो, तो ऑडिओमध्ये पण असतो. सपोज आता तुम्हाला सर्वांना माहिती असेल की जे कीड येतात आपल्या शेतामध्ये त्यांचा एक पर्टिक्युलर मीटिंग साऊंड असतो, जेव्हा ते रिप्रोड्यूस करतात तेव्हा ते एकमेकाला कॉन्टॅक्ट करण्यासाठी एक प्रकारचा आवाज करतात. सपोज आपण कृत्रिम बुद्धिमत्तेला तो आवाज ओळखायला ट्रेन केलं तर की हा जर आवाज आला आपल्याला तर मग त्या ठिकाणी कुठेतरी फ्रूट फ्लाय आहे, हे जर आपल्याला ट्रेन करायचं असेल तर आपल्याला तो ऑडिओचा डेटा लागतो. म्हणजे आपल्याला 500-1000 ऑडिओचे क्लिप्स लागतील ज्याच्याने आपली कृत्रिम बुद्धिमत्ता त्या स्पेसिफिक पेस्टसाठी ट्रेन होईल. तसं जर आपण बघायला गेलं तर फक्त आपण द्राक्ष पकडले सपोज तर द्राक्षामध्ये कितीतरी प्रॉब्लेम आहे. तुमच्याकडे अल्टरनेरिया आहे, तुमच्याकडे स्कॉचिंग आहे, त्यानंतर तुमचं रायपनिंग झालंय की नाही आहे, त्याच्यानंतर डाऊनी मिल्ड्यू आहे, पावडरी मिल्ड्यू आहे, इतके सगळे प्रॉब्लेम्स आहेत. तर सपोज 10,000 प्रॉब्लेम असले आणि त्या 10 प्रॉब्लेम साठी जर तुम्हाला 1000-1000 डेटा पॉइंट लागले, म्हणजे तुम्हाला 10,000 डेटा पॉइंट लागतील फक्त 10 प्रॉब्लेमला सॉल्व्ह करायला. म्हणजे तुम्हाला अंदाजा येत असेल की 10,000 फोटो काढणं म्हणजे किती मोठा टास्क आहे आणि ते फक्त द्राक्षातल्या 10 प्रॉब्लेम्सला सॉल्व्ह करण्यासाठी. म्हणजे डेटा खूप लागतो आपल्याला आणि हा एक चॅलेंज आहे. दुसरं काय, व्हॉट आर द राईट प्रिमिटिव्स टू यूज, म्हणजे हा जो डेटा आहे ह्या प्रॉब्लेमला सॉल्व्ह करण्यासाठी कोणत्या प्रकारचा डेटा बेस्ट आहे. आता जर मला पावडरी मिल्ड्यू डिटेक्ट करायचंय तर मला ऑडिओ हेल्प करेल का, नाही. मला इमेजेस हेल्प करतील का, मे बी इमेजेस हेल्प करू शकतात. मला हवामानचा डेटा हेल्प करेल का, हवामानचा डेटा खूप हेल्पफुल आहे. तर आपल्याला हे पण कळायला पाहिजे की कोणत्या प्रकारचा डेटा वापरायचा आहे आणि त्याला नॅरो डाऊन करावं लागतं, कारण की जेवढं तुमचा ब्रॉड डेटा असतो तेवढा आर्टिफिशियल इंटेलिजन्सला कन्फ्युजन होतं की अरे मी इमेजला बघू का, ऑडिओला ऐकू का, हवामान बघू. तेच जर मी फक्त आर्टिफिशियल इंटेलिजन्सला फोकस करून सांगितलं की हा जो प्रॉब्लेम आहे
डाउनी मिल्ड्यूचा, याला इमेज आणि वेदर डेटा याच्या कोरिलेशननेच आपल्याला डिटेक्ट करायचंय. मग ते ऑडिओ कम्प्लीट स्किप करतं आणि त्यामुळे आपल्याला तो एक फोकस्ड सोल्युशन भेटतो आणि त्या फोकस सोल्युशनसाठी आपल्याला फोकस डेटा लागतो. तर ते फोकस राहणं गरजेचं आहे आणि ह्यासाठी आज जे आपण करतोय की कृषी क्षेत्रातले काही तज्ज्ञ, काही जे आपले एक्सटेन्शन ऑफिसर्स असतील, काही ऑफिसर्स, काही शेतकरी, हे सर्व आणि टेक कंपनी, आपल्याला सर्वांना एका माध्यमात एकत्र येऊन हे डेटा एक्सचेंज आणि इन्फॉर्मेशन एक्सचेंज करावे लागते. कारण की आम्ही आहे कम्प्युटर डोमेनचे, तुम्ही आहे कृषी क्षेत्रातले, तुम्हाला आर्टिफिशियल इंटेलिजन्स बद्दल माहित नाही, आम्हाला कृषी क्षेत्राबद्दल तुमच्या एवढी माहिती नाही. तर हे जे फोकस नॅरोइंग डाऊन ऑफ फोकस आहे ते आपल्याला एकत्र एका माध्यमावरती येऊन संवाद साधल्यानंतरच कळतं. आणि हा जो आहे हा एक मोठा चॅलेंज आहे. कारण की बऱ्याच वेळा काय होतं, टेक कंपनीज आपल्या आपल्या सोल्युशन तयार करतात आणि मग शेतकऱ्यांपर्यंत ते सोल्युशन घेऊन जाते आणि त्याच्यामुळे बऱ्याच वेळा प्रॉब्लेम असा होतो की एक डिस्कनेक्ट असतं. शेतकऱ्याला सोल्युशन काहीतरी वेगळंच पाहिजे असतं, कंपनी सोल्युशन काहीतरी भलतंच घेऊन येते आणि ते एक मोठा प्रॉब्लेम होतो. तर ह्या प्रकारचं जे एकत्र येऊन काम करणे हा एक चॅलेंज आहे. सर्वांना हा ही ऑपॉर्च्युनिटी सुद्धा भेटत नाही आणि सर्व लोक ह्या पद्धतीने त्याच्यामध्ये एफर्ट सुद्धा टाकत, तर तो एक मेजर चॅलेंज आहे. त्याच्यानंतर कॉम्पिटिशनली हार्ड. आता हे ऍक्च्युली आजच्या ऑडियन्ससाठी एवढं रेलेवंट नाही आहे कारण की आपण टेक बॅकग्राऊंड मधून नाही आहे, पण आपलं कम्प्युटर आहे बरोबर, काही कम्प्युटर फास्ट असतात, काही कम्प्युटर स्लो असतात. आता माझा लॅपटॉप तर ऍक्च्युली थोडा फास्ट मधल्यातला आहे. माझा एक दुसरा कम्प्युटर आहे घरी जो फक्त मी टायपिंगसाठी वापरतो, तो जरा स्लो आहे. काही कम्प्युटर इस्रोकडे असतात जे अल्ट्रा फास्ट असतात, म्हणजे त्यांना आपण सुपर कम्प्युटर बोलतो. तर कोणत्या प्रकारचा कम्प्युटर वापरायचं हे डिसाईड करणं पण गरजेचं आहे. कारण की कॉम्पिटिशनली हार्ड म्हणजे आपल्याला 10,000 इमेजेसचा डेटा जर आपल्याला अनालाइज करायचा आहे, म्हणजे 10,000 तुम्हाला डेटा पॉइंट्स आहेत, त्या 10,000 डेटा पॉइंट्सला आपल्याला एकाच वेळेस अनालाइज करून ते क्विकली सोल्युशन आणायचं आहे. म्हणजे तुम्हाला पॉवरफुल कम्प्युटर लागेल. ते कॅल्क्युलेशन काय माझ्या फोनमध्ये होऊ नाही शकत, ते कॅल्क्युलेशन माझ्या लॅपटॉपमध्ये पण होऊ नाही शकत, त्याच्यासाठी मला एक पॉवरफुल कम्प्युटर लागेल. तर ते रिक्वायरमेंट ऑफ अ पॉवरफुल कम्प्युटर ही एक असते आणि ती जे पॉवरफुल कम्प्युटर आहेत ते आपल्याला इझिली ऍक्सेसिबल नसतात, म्हणून तो पण एक चॅलेंज आहे. तर आपल्याला काय करायचंय, ते 10,000 पेक्षा जर मी काहीतरी असं स्मार्ट लॉजिक वापरलं की थोडेसे आपण डेटा पॉइंट वापरू आणि थोडेसं आपण रूल बेस्ड अप्रोच वापरू, म्हणजे 10,000 बदल्यामध्ये फक्त 2,000 डेटा पॉइंट मध्ये जर माझं ट्रेनिंग होत असेल, तर मला माझं ते जे ट्रेनिंग आहे ते माझ्या लॅपटॉप मध्ये होऊ शकतं, म्हणजे ते इझिली केलं जाऊ शकतं. तर ह्या प्रकारचं जे डिसिजन मेकिंग असते की कोणतं सिस्टम वापरायचं, किती डेटा वापरायचा, हे पण एक मोठा चॅलेंज आहे. याला आपल्याला ऑप्टिमाइज करावं लागतं, म्हणजे एका परफेक्ट स्पॉट वरती आपल्याला त्याला आणावं लागतं. त्या सकट जे आहे ते ओव्हरऑल आपलं जे आहे डोमेन स्पेसिफिक नॉलेज, याबद्दल मी थोडं आधी पण बोललो की ज्या क्षेत्रातला आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा प्रयत्न करतोय, ही एक गोष्ट आपल्याला नेहमी लक्षात ठेवायला पाहिजे की आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा कृत्रिम बुद्धिमत्ता हे काही सोल्युशन नाही, ही एक टूल आहे, हे एक आपल्याकडे अवजार आहे ज्याला वापरून आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे. आणि ते प्रॉब्लेम ज्या क्षेत्रातले आहेत त्या क्षेत्रातले तज्ज्ञ लोक आपल्या बरोबर असतील, तेव्हाच आपल्याला ते अवजार कसं वापरायचं हे कळणार. तर म्हणून ते जे डोमेन्सला एकत्र येऊन एका प्लॅटफॉर्म वरती येऊन सोल्युशन काढावं लागतं ते खूप गरजेचं आहे. आता हे तर झाले चॅलेंजेस ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजन्स. त्याच्यानंतर त्याच्यात टाइप्स पण आहेत, म्हणजे कोणकोणत्या प्रकारे कृत्रिम बुद्धिमत्ता आपण राबवू शकतो. तर त्याच्यातलं एक तर आहे ज्याला मशीन लर्निंग बोलतात, याच्यामध्ये डीप लर्निंग, अनसुपरवाइज लर्निंग आणि सुपरवाइज लर्निंग अशा तीन प्रकारचे आर्टिफिशियल इंटेलिजन्स असू शकतं. याबद्दल मी तुम्हाला आणखीन डिटेलमध्ये नंतर सांगतो. त्याच्यानंतर नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग असतं. आपण सर्वांनी आज आपल्या फोनमध्ये बघितलं असेल की आपण फोनशी संवाद साधू शकतो, म्हणजे सिरीशी मी बोलू शकतो की सिरी आज टेम्परेचर काय, ती मला उत्तर सांगते. मी माझ्या गुगल गुगल फोनला विचारू शकतो की गुगल आजची तारीख काय, की ते मला सांगतं काय तारीख आहे. म्हणजे त्याच्यामध्ये आपण काहीतरी माणसासारखी कृत्रिम बुद्धिमत्ता टाकलेली आहे त्या फोनमध्ये. ही कृत्रिम बुद्धिमत्ता जेव्हा संवाद साधण्याला रिलेटेड असते, म्हणजे मी काहीतरी बोलतो किंवा मी काहीतरी टाईप करतो आणि ते कम्प्युटरला समजतं आणि ते टाईप करून किंवा बोलून मला सांगतं, हे जे लँग्वेजचा वापर आहे त्या लँग्वेजला जेव्हा आपण
आर्टिफिशियल इंटेलिजन्स मध्ये इम्प्लिमेंट करतो त्याला नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग बोलतात. तसंच स्पीच टू टेक्स्ट आणि टेक्स्ट टू स्पीच, म्हणजे आपण आता बघितलं असेल की व्हॉट्सअपवरती काही मेसेजेस मी फक्त बोललं की नमस्कार माझं नाव सारंग आहे की ते ऑटोमॅटिक टाईप होऊन येतं, म्हणजे मला ते टाईप करावं लागत नाही, ते कम्प्युटरला समजतं की मी काय बोलतोय आणि ते ऑटोमॅटिक टाईप करून देतं. त्या प्रकारचे स्पीच बेस्ड पण आपल्याकडे आर्टिफिशियल इंटेलिजन्स सोल्युशन्स असतात. त्यानंतर व्हिजन बेस्ड, म्हणजे एखादा कृत्रिम बुद्धीमध्ये जर आपण इमेज डेटा वापरतोय, म्हणजे गोष्टी कशा दिसतात आणि त्याच्या बेसिसवरती जर आपण त्याला ट्रेन करतोय, तर ते इमेज बेस्ड किंवा व्हिजन बेस्ड सोल्युशन असतं. त्यानंतर रोबोटिक्स बेस्ड असतं, काही आपण रोबोट बघितले असतील जे ऑटोमॅटिक आपले डिसिजन करतात, तर ते रोबोटिक्स बेस्ड पण असतं. आणि काही एक्सपर्ट सिस्टम्स असतात, म्हणजे काही कृत्रिम बुद्धिमत्ता असे असतात की त्याला आपण हे नाही सांगू शकत की हे ऑडिओ बेस्ड आहे का व्हिज्युअल आहे का मी बोलतोय ते समजतंय. हे एक एक्सपर्ट सिस्टम असते जी एक फक्त छोट्याशा प्रॉब्लेमला सॉल्व्ह करते, आणि ते छोट्याशा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी आपण एक एक्सपर्ट आर्टिफिशियल इंटेलिजन्स सिस्टम तयार करतो, म्हणजे त्याला आपण कस्टम आर्टिफिशियल इंटेलिजन्स पण बोलू शकतो. तर अशा प्रकारचे खूप सगळे प्रकार आहेत. हे काय आहे, हे टूल आहे आणि हे टूल आमच्यासारख्या कंपनीज तयार करतात. म्हणून असं काही नाहीये की एकाच प्रकारचा आर्टिफिशियल इंटेलिजन्स असू शकतो. मी ते टूल एखाद दुसऱ्या पद्धतीने बनवलं तर ते दुसऱ्या प्रकारचं आर्टिफिशियल इंटेलिजन्स असू शकतं. म्हणून प्रत्येक प्रॉब्लेम जेव्हा आपण सॉल्व्ह करतो किंवा प्रत्येक वेळेस जेव्हा आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स तयार करतो, तेव्हा आपण ऍक्च्युली बघायला गेलं तर ह्या ट्री मध्ये एक नवीन ब्रांच ऍड करतो, कारण की आपण नेहमी युनिक काहीतरी सोल्युशन काढायचा प्रयत्न करतो आणि युनिक सोल्युशन म्हणजे युनिक ब्रांच ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजन्स. तर हे तुम्हाला जस्ट डिटेल मध्ये मी एक्सप्लेन केलं की कोणत्या प्रकारचे आर्टिफिशियल इंटेलिजन्स असतात. त्यातलं पहिलं जे मी बोललेलं मशीन लर्निंग, हे जर तुम्ही मला विचारायला गेलात तर हे सर्वात प्रॉमिसिंग म्हणजे सर्वात जास्त स्कोप असणारा आर्टिफिशियल इंटेलिजन्स प्रकार आहे, ज्याला मशीन लर्निंग बोलतात. आणि हे फक्त माझं मत नाही, हे जगातल्या बऱ्याच तज्ञ लोकांचं मत आहे की मशीन लर्निंग हे सर्वात बेनिफिशियल आर्टिफिशियल इंटेलिजन्सची टेक्निक आहे. तर त्याच्यामध्ये तीन प्रकार असतात ऍक्च्युली, सुपरवाइज लर्निंग, अनसुपरवाइज लर्निंग आणि रिइन्फोर्समेंट लर्निंग. आता यातला मी तुम्हाला एक्सप्लेन करताना एखाद्या लहान मुलाला किंवा एखाद्या 8वी 9वीच्या मुलाला आपण कसं शिकायला सांगतो याच्याबद्दल सांगतो. एक तर आपण स्टुडंटला स्कूलमध्ये पाठवतो की स्कूलमध्ये जा, टीचर काय बोलते ते ऐक आणि त्याच्या बेसिसवरती आपलं लर्निंग तयार कर, म्हणजे त्याला सुपरवाइज करणारं कोणतरी असतं. एखादं काम, एखादा सपोज मॅथ्सचा प्रॉब्लेम आहे, तो मॅथ्सचा प्रॉब्लेम जर सॉल्व्ह करतोय, गणितातला प्रॉब्लेम, तर तो प्रॉब्लेम करेक्ट सॉल्व्ह करतोय का चुकीचा सॉल्व्ह करतोय, आणि ते जर चुकीचं होत असेल तर त्याला आणखीन करेक्ट कसं करायचं, ह्या प्रकारचं सुपरविजन टीचरचं असतं. ट्युशन मध्ये पण टीचरचं सुपरविजन असतं. त्या प्रकारच्या लर्निंगला आपण जेव्हा कम्प्युटरमध्ये करतो, जेव्हा आपण सपोज एखादा डेटा देतो, जो रूल बेस्ड अप्रोच मी बोललेला की आपण काही रूल्स त्याला एक्सप्लेन करतो कृत्रिम बुद्धिमत्तेला आणि त्या पद्धतीने ते शिकतं, तर याला आपण सुपरवाइज लर्निंग बोलतो. दुसरा प्रकार जो आहे तो अनसुपरवाइज लर्निंग. आता तुम्ही जर याला 8वी 9वीतल्या मुलाच्या एक्झाम्पलला कम्पेअर केलं तर आपण मुलांना सेल्फ स्टडी पण करायला सांगतो, बरोबर. सेल्फ स्टडीमध्ये काय होतं की ते मूल स्वतः काहीतरी वाचतं, प्रॅक्टिस करतं आणि स्वतःहून आपल्याला समजायचं असतं की मी जे करतोय ते करेक्ट करतोय का चुकीचं करतोय. तर हे अनसुपरवाइज लर्निंग असतं. हे बघा, तुम्ही ऑब्झर्व्ह कराल की ज्या पद्धतीने आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स ट्रेन करतो ते एखाद्या माणसाला ट्रेन करायच्या एक्झॅक्टली सिमिलर. तर ह्या प्रकारचं जे अनसुपरवाइज लर्निंग आहे ते आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्सला जेव्हा करतो तेव्हा आपण त्याला बराचसा डेटा देतो. तिथे मी लिहिलंय बघा, डेटा ड्रिव्हन क्लस्टरिंग, म्हणजे मी त्याला मग एक, आता आपण जेव्हा आपण क्लासमध्ये असतो शाळेत तेव्हा आपण एक प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो एका प्रकारचा, पण तेच आपण जेव्हा सेल्फ स्टडी करतो तेव्हा आपण तशा प्रकारचे 10 प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो, म्हणजे आपण आणखीन डेटा वापरतो, कारण की ते 10 वेळा केल्याच्या नंतर त्याच्यातले मे बी 3-4 वेळा मी करेक्ट येईल, त्याच्यानंतर मी आणखीन 10 केले की ते 5-6 वेळा करेक्ट येईल, आणि ते आणखीन 10 केले की मग मी सर्व 10 करेक्ट करायला लागतो, म्हणजे मी स्वतःहून शिकतोय कसं करेक्ट सोल्युशन काढायचं. तेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स पण करतं. इथे पण आपण डेटा देतो, थोडस लॉजिक देतो, पण आपण लॉजिक फार कमी देतो आणि डेटा जास्त देतो. म्हणजे सुपरवाइज लर्निंग मध्ये जर आपण 10 फोटो दाखवून आर्टिफिशियल इंटेलिजन्सला ट्रेन करत होतो
तर अनसुपरवाइज लर्निंग मध्ये आपल्याला तेच जो डेटा आहे तो 10 इमेजेस पेक्षा 1000 इमेजेस देऊन करावं लागतं, कारण की जे कृत्रिम बुद्धिमत्ता आहे ती स्वतःहून शिकते, स्वतःहून शिकताना आपल्याला डेटा आणखी लागतो. तर हे ते एक्झाम्पल झालं. आणि तिसरं म्हणजे रिइन्फोर्समेंट लर्निंग. शाळेमध्ये आपण शिकतो, आपण सेल्फ स्टडी करतो, पण आपण कधी कधी ट्युशन पण घेतो. त्याच्यामध्ये काय होतं, आपण एखादा प्रॉब्लेम सॉल्व्ह करत गेलो की ट्युशन टीचर आपल्याला सांगते की अरे हे जे केलंय ते चुकीचं केलंय किंवा हे जे केलंय ते करेक्ट केलेलं आहे. आणि काही त्याच्यातले टीचर्स असे असतात की करेक्ट सोल्युशन दिलं की चॉकलेट देतात किंवा काहीतरी किंवा एक मार्क देतात. काही टीचर्स हातावरती स्टार ड्रॉ करून देतात लहान मुलांना स्पेशली. तर ते काबर करतात, कारण की पुढच्या वेळेस जेव्हा तो ते मूल शाळेमध्ये जातं किंवा ट्युशनमध्ये जातं शिकायला, तेव्हा ते मूल जास्तीत जास्त करेक्ट आन्सर शोधायचा प्रयत्न करतं. का? कारण की टीचर मला स्टार देईल हातावरती. तर हे जे लॉजिक आहे की काहीतरी चांगलं केलं की एक पॉइंट द्यायचा आणि काहीतरी चुकीचं केलं की एक नेगेटिव्ह पॉइंट द्यायचा, याला आपण रिइन्फोर्समेंट लर्निंग बोलतो. रिइन्फोर्समेंट म्हणजे काय, जे आपलं ऑनगोईंग प्रोसेस आहे त्याला आणखीन स्ट्रेंथन करायचं. मग जर माझा आर्टिफिशियल इंटेलिजन्स ट्रेनिंग करताना एखादं करेक्ट आन्सर बोललं तर मी त्याला एक प्लस पॉईंट देतो, ते जर ते चुकीचं काहीतरी बोललं तर त्याला मायनस पॉईंट देतो. मग त्याचा गोल काय आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा, की जास्तीत जास्त पॉईंट कलेक्ट कर, मग ते जास्तीत जास्त करेक्ट आन्सर आणि कमीत कमी रॉंग आन्सर द्यायचा प्रयत्न करतात. आणि ते कसं करायचं ते स्वतःहून शिकतात. तर या प्रकारचं रिइन्फोर्समेंट लर्निंग पण असतं. तर अगदी आपण एखाद्या लहान मुलाला जसं शिकवतो तसं आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्सला शिकवतो. आणि हे त्याचं एक डिटेल्ड एक्झाम्पल आहे मशीन लर्निंग मध्ये. हेच जर आपण बघायला गेलो तर ह्या 3 कॅटेगरीज मध्ये पण आणखीन कॅटेगरीज आहे, म्हणजे अनसुपरवाइज लर्निंग मध्ये पण क्लस्टरिंग आहे, आणखीन काही प्रकार आहेत. सुपरवाइज लर्निंग मध्ये पण क्लासिफिकेशन आहे, रिग्रेशन आहे, तसंच रिइन्फोर्समेंट लर्निंग मध्ये पण वेगवेगळे प्रकार आहेत. बोलायचं मेन रिझन असं की हे जे 3 कॅटेगरीज आहेत, आता काहींमध्ये अनसुपरवाइज लर्निंग आणि सुपरवाइज लर्निंगचं कॉम्बिनेशन पण असू शकतं जसं मी आधी तुम्हाला सांगितलेलं. तर हे ब्रॉड क्लासिफिकेशन आहेत, त्याच्यामध्ये आपण पिन पॉइंट करून काही स्पेसिफिक गोष्टी करतो. त्या स्पेसिफिक गोष्टी ज्या आहेत ती एक नवीनच ब्रांच तयार होते ऍक्च्युली. तर ते आपल्यावरती डिपेंड करत. आता ह्याचा मी तुम्हाला एक एक्झाम्पल सांगतो, ठीक आहे. आता थिअरी मध्ये आपण बरंच काही बोललो पण हे ऍक्च्युली होतं कसं, तर तुम्हाला एक एक्झाम्पल मी दाखवतो. आजकाल बऱ्याचशा फोनमध्ये फेशियल रेकग्निशन आले. म्हणजे आधी कसं, माझा फोन जर अनलॉक करायचा असेल, फोन अनलॉक करायचा असेल तर इथे फिंगरप्रिंट स्कॅनर दिलेलं त्यांनी. तेच आता नवीन फोन्समध्ये काय, फिंगरप्रिंट स्कॅनर नाही, ते सेल्फी कॅमेरा मधून बघतं आणि ते ओळखतं की अरे हा तर सारंग आहे, मग ते अनलॉक करत. हे जे फेशियल रेकग्निशन आहे म्हणजे ते कृत्रिम बुद्धिमत्तेला समजलंय की सारंग दिसतो कसा आणि सारंग पूनम मॅडम पेक्षा वेगळा कसा दिसतो किंवा सारंग दिलीप पेक्षा वेगळा कसा दिसतो किंवा सारंग अक्षय पेक्षा वेगळा कसा दिसतो हे पण त्याला समजले. म्हणजे ते युनिकली फक्त माझ्यासाठीच ओपन करत. ह्याला आपण फेशियल रेकग्निशन बोलतो. हा एक सर्वात प्रॉमिनंट एक्झाम्पल आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं. तर हे एक्झॅक्टली होतं कसं, हे जे आपण ट्रेनिंग बोलतो ते कम्प्युटर कसं त्याचा विचार करत. तर फेशियल रेकग्निशनचा आपण एक्झाम्पल बघूया. इथे तुम्हाला स्क्रीनवरती काही गोष्टी दिसत आहेत. हा जो इमेज आहे, माझं माऊस पण दिसतोय आय थिंक सो. या तर हे जे आहे हा आपला इनपुट आहे डेटा पॉइंट, जे ओरिजिनल इमेज आहे. त्याच्या बेसिसवरती ह्या एक्झाम्पलमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सने काय केलं, त्याने बोललं की हे बाकीचा डेटा काही एवढा कामाचा नाही, मला फक्त पॅटर्न रेकग्नाइज करायचं आहे की नाकचा फ्लो कसा आहे, डोळ्यांचा फ्लो कसा आहे, तोंडाचा फ्लो कसा आहे, कानांचा फ्लो कसा आहे. तर ते त्याला HOG इमेज मध्ये कन्वर्ट करतं, जी एक आणखीन सिम्पल इमेज आहे, त्याला हिस्टोग्राम ऑफ ग्रेडियंट बोलतो. तर सर्वात आधी कम्प्युटरने काय केलं की ठीक आहे, हा एक माझ्याकडे ओरिजिनल इमेज आहे, त्याला मी एका साध्या इमेज मध्ये कन्वर्ट करतो. म्हणजे मला कमी गोष्टी बघायला लागतील आणि ते स्पेसिफिक गोष्टी असतील. तर त्याच्याने ते माझा चेहरा आधी डिटेक्ट करतो, म्हणजे आजूबाजूची खिडकी किंवा माझा स्कार्फ या सर्व गोष्टी काही दिसत नाही, त्याला फक्त माझा चेहरा दिसतो आणि त्या चेहऱ्यावरती ते फोकस करतो. म्हणजे त्याला आता समजले की ह्या इमेज मध्ये एखाद्या माणसाचा चेहरा आहे. ते व्यक्ती कोण आहे ते त्याला माहित नाही, पण कोणतरी व्यक्ती आहे. फेस डिटेक्ट केला, फेस, फक्त फेस.
मग त्या फेस, आता हे फेस आहे कोणाचं हे पण आपल्याला ट्रेन करायचं. तर आपण काय करतो त्याच्यामध्ये लँडमार्क्स तयार करतो, म्हणजे हे आर्टिफिशियल इंटेलिजन्सने स्वतः केलेलं आहे. या केसमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सने 48 मार्क्स माझ्या किंवा प्रत्येक चेहऱ्यावरती युनिकली आयडेंटिफाय केले. मग तो हा एक मार्क आहे, हा एक मार्क आहे, हाय हाय, माझं नाक कुठे ते आहे, माझं नाक सुरू कुठून होतं, माझं तोंड कुठून सुरू होतं, तर असे 48 पॉइंट त्याने आयडेंटिफाय केले चेहऱ्यामध्ये. आणि त्यांचं हे म्हणणं आहे की हे 48 पॉइंट प्रत्येक माणसाचे युनिक असतात. ते जे युनिक पॉइंट्स आहेत ते आपल्याला जेव्हा हे करायचे आयडेंटिफाय करायचे, तर त्या आयडेंटिफिकेशनच्या बेसिसवरती आर्टिफिशियल इंटेलिजन्सला समजतं की आपण एक्झॅक्टली कोणाला बघतोय. म्हणजे सारंगचे जे 48 पॉइंट्स आहेत ते युनिक आहेत, पूनम मॅडमचे 48 पॉइंट्स कम्प्लिटली युनिक असतील, माझा मित्र रोहन त्याचे 48 पॉइंट्स कम्प्लिटली वेगळे असतील, मिहिरचे 48 पॉइंट्स कम्प्लिटली वेगळे असतील. तर हे जे 48 पॉइंट्स आहेत याला आपण लँडमार्क प्रिडिक्शन बोलतो. म्हणजे हे जे लँडमार्क्स आहेत, हे जे आपण रूल डिसाइड केलेत की हे 48 पॉइंट्स आपले मॅच झाले की हा व्यक्ती आपल्याला कळतो, तर हे आपण त्याच्यात आणखीन एक रूल ऍड केला. आणि त्याच्या बेसिसवरती जे पूर्ण डेटा आहे त्याच्यामध्ये ते चेक करत, जे आपल्याला पुढची इमेज दिसते त्याच्यामध्ये ट्रेनिंग युझिंग डीप न्यूरल नेटवर्क. तर असे जे लँडमार्क्स आहेत ते आपण ट्रेनिंग करताना त्याला शिकवतो की सारंगचे 48 लँडमार्क्स असे, पलाक्षीचे 48 लँडमार्क्स असे, दिलीपचे 48 लँडमार्क्स असे. आणि ते लँडमार्क्स आपल्याला आयडेंटिफाय करताना ते काय करतं की त्याच्या ट्रेनिंग करताना जो डेटाबेस आहे तो, आणि जो आपण इमेज टाकलाय म्हणजे मी जेव्हा याच्याकडे बघतो तर याने काढलेला फोटो आणि त्याला ऑलरेडी ट्रेन केलेले फोटो यांच्यामध्ये ते कम्पॅरिझन करतं. ते कम्पॅरिझन करून ते आयडेंटिफाय करतं की ओके ठीक आहे, हा माणूस ही व्यक्ती आहे, आणि त्याच्या बेसिसवरती हे फोन अनलॉक करायचं का नाही, या प्रकारचं एक एम्बेडिंग ते तयार करतं. आणि ते जनरेटेड एम्बेडिंग जे आहे त्याला आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स मॉडेल बोलतो. तर हे जे आहे आपलं एक एकदम ब्रीफली एक्सप्लेनेशन आहे की आर्टिफिशियल इंटेलिजन्सची पाईपलाईन कशी चालते, म्हणजे ट्रेनिंग एखाद्या गोष्टीचं करायचं असेल तर ते कसं करायचं. आता कृषी क्षेत्रामध्ये याचं ऍप्लिकेशन कसं, चेहरा आयडेंटिफाय करण्यापेक्षा मी जर त्याला पेस्ट आणि डिसीज आयडेंटिफाय करायला शिकवलं तर ते अल्टरनेरियाचा एक लँडमार्क बनवेल, ते तुमचं डाउनी मिल्ड्यूचा एक लँडमार्क बनवेल, ते तुमचं पावडरी मिल्ड्यूचा एक लँडमार्क बनवेल, ते तुम्हाला थ्रिप्सचा एक लँडमार्क तयार करून देईल. म्हणजे अशा प्रकारचे लँडमार्क आपण तयार केले की फोटोने आपण यांना डिटेक्ट करू शकतो एखाद्या पेस्ट डिसीजला. तर ते एक आपलं एक्झाम्पल झालं स्पेसिफिक आर्टिफिशियल इंटेलिजन्सला ट्रेन कसं करायचं ह्या डोमेनमध्ये. त्यानंतर आपण आता नेक्स्ट याच्यात जाऊ, नेक्स्ट स्लाइडला, ज्याच्यामध्ये आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स इन ऍग्रिकल्चर बद्दल थोडस डिटेलमध्ये डिस्कस करूया की कोणकोणत्या प्रकारे आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्सला कृषी क्षेत्रामध्ये वापरू शकतो, याच्याबद्दल आपण आणखीन डिटेलमध्ये उद्या डिस्कस करणार. ऍक्च्युली उद्या जे आपला विषय असेल तो केस स्टडी बेस्ड असेल. आम्ही एक डिवाइस तयार केलेलं आहे, एक डिवाइस आहे त्याला जर आपण घातलं की आपल्याला पेस्ट डिसीज डेफिशियन्सीज जे क्रॉप्स मध्ये आहेत ते डोळ्याला दिसायच्या 10 ते 15 दिवस आधी डिटेक्ट होतात. आणि उद्याच्या सेशनमध्ये आपण डिटेलमध्ये समजणार की हे डिवाइस आम्ही तयार कसं केलं, तसं शेतकऱ्यांना फायदा कसा, आणि त्याच्याने तुम्हाला इन जनरल कळेल की कृत्रिम बुद्धिमत्तेचा कृषी क्षेत्रामध्ये ऍक्च्युअल फायदा कसा होऊ शकतो, म्हणजे ज्याच्यामुळे शेतकऱ्याला नुसतं अर्ली माहिती नाही पण त्याचं पैसे कसे वाचतंय, इकॉनॉमिक बेनिफिट कसं आहे, याच्याबद्दल आपण डिटेलमध्ये उद्या डिस्कस करूया. तर आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे काही एक्झाम्पल असे आहेत की त्याला आपण रोबोटमध्ये वापरू शकतो. काही क्रॉप मॉनिटरिंग टेक्नॉलॉजीज असतात की आपलं शेत कसं ग्रो करतंय त्याच्याबद्दलचे काही, आणि प्रिडिक्टिव्ह अनालिटिक्स म्हणजे एखादा कीड रोग येणार आहे किंवा हवामान आपण डिटेक्ट केला की त्या हवामानाच्या बेसिसवरती डाउनी मिल्ड्यू येऊ शकतो का किंवा पावडरी मिल्ड्यू येऊ शकतो का, हे या प्रकारचं प्रिडिक्टिव्ह अनालिटिक्स आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स मध्ये करतो. याचे काही एक्झाम्पल्स मी तुम्हाला सांगतो. काही कंपनीजने रोबोट तयार केले ज्याच्याने वीड ऑटोमॅटिकली आपण डिटेक्ट करतो आणि त्या वीडला आपण ऑटोमॅटिकली काढतो. आता ही जी टेक्नॉलॉजी आहे याचा भारतामध्ये किती ऍप्लिकेशन होऊ शकतो याच्याबद्दल आपण जास्त बोलणार नाही आहोत, कारण की हे जे टेक्नॉलॉजीज आहे हे US, जर्मनीमध्ये, नेदरलँड्समध्ये अशा देशांमध्ये डेव्हलप केलेले आहे जिथे
एका शेतकऱ्याकडे 100 तर काही नाही 1000 एकर जमीन असते, आणि ते त्याच्यामुळे त्यांना मशिनरी बऱ्यापैकी वापरावी लागते. भारतातल्या शेतकऱ्यांसाठी आमचं पर्सनल मत असं आहे की अशा प्रकारचे आपण काही डिव्हाइसेस बनवले जसं आम्ही बनवले, त्याच्याने इंडिव्हिज्युअल शेतकऱ्यांना ज्यांचं 1 एकर 2 एकर 1/2 एकर 10-20 गुंठे अशी शेती आहे त्यांना फायदा होऊ शकतो. तर त्याचे डिप्लॉयमेंट मेकॅनिझम्स वेगळे असतात, आमच्या सिस्टमने पण वीड डिटेक्ट होतं ऍक्च्युली. तर हे काही एक्झाम्पल आहेत याच्यामध्ये. जे आपण लेफ्ट साईडला फोटो बघतो हे आपण बघू शकतो की एका युनिव्हर्सिटीने हे डिव्हाइस तयार केलेलं आहे, एक रोबोट तयार केले. हे रोबोट बेसिकली शेतामध्ये फिरतं, कुठे वीड आहे ते आयडेंटिफाय करतं आणि त्याला उपटून काढतं. त्याच आपण लार्ज स्केल बघितलं तर तुम्हाला राईट साइड मध्ये जो फोटो दिसतोय तेच सेम सिमिलर सिस्टम त्यांनी ट्रॅक्टर वरती बसवली, आणि तुम्ही तिथे बघू शकता हे शेत तर खूप मोठे. तर या शेतामध्ये ते त्या ट्रॅक्टरला फिरवतात आणि त्याच्यातून वीड दिसलं की ते बरोबर काढ. हा एक एक्झाम्पल झाला, साधा उदाहरण झालं की याचा आपण वापर कसा करू शकतो. त्याच्यात सकट काही गोष्टी, आणि हे मी उदाहरण याच्यामुळे दाखवतोय कारण की हे सेम जे उदाहरणं आहेत हे सेम केपेबिलिटीज आम्ही आमच्या डिव्हाइस मध्ये टाकलेत ऍक्च्युली, तर आम्ही त्यांचे काही इन्स्पिरेशन घेतलेले. तर त्याच्यात सकट हार्वेस्टिंग मध्ये खूप मोठा प्रॉब्लेम असतो. आता शेतकऱ्याला नेहमी हा प्रश्न असतो की मी हार्वेस्ट कधी करायचं, त्याच्यामध्ये बरेच फॅक्टर्स असतात ऍक्च्युली की आज जर मी हार्वेस्ट केलं तर मला रेट चांगला भेटेल का, आज माझं हार्वेस्ट करण्यासाठी राईपनिंग झालेलं आहे का, म्हणजे माझं पीक जर तयारच नसेल तर मी तोडणी करणार कशी. तर हे जे आयडेंटिफिकेशन आहे याच्यासाठी स्मार्ट हार्वेस्टिंग हे सोल्युशन आम्ही तयार केलेलं आहे, आणि याचे काही एक्झाम्पल्स मी स्क्रीनवरती डेमॉन्स्ट्रेट केलेले. तर लेफ्ट साईडला ही जी रिसर्च टीम आहे त्यांनी एक असं डिव्हाइस बनवलंय की त्याच्याने ते डिटेक्ट करतात की हे चेरी टमॅटो, तुम्हाला तिथे टमॅटो दिसत आहे चेरी टमॅटो, की हे टमॅटो पिकलेले का नाही पिकलेले, आणि जे पिकलेले फक्त त्यांना ते काढतात. जर तुम्ही राईट साईडला बघितलं की आपला चेहऱ्याचा जो एक्झाम्पल होता तशाच प्रकारचा एक्झाम्पल तुम्हाला इथे टमॅटो मध्ये दिसतो, की जो टमॅटो पिकलेला आहे तिथे 100% लिहिलं बघा, 100% रायपन, आणि जे हिरवे तिथे कमी, हे 14% रायपनिंग झालेलं आहे, हे 22% झालेलं आहे, हे 53% रायपनिंग झालेलं आहे. तर रायपनिंग कोणत्या स्टेज वरती आहे आणि त्याच्या बेसिस वरती आपण हार्वेस्ट करायचं, हे झालं स्मार्ट हार्वेस्टिंग. हीच सेम केपेबिलिटी आम्ही ऍक्च्युली आमच्या सिस्टम मध्ये पण टाकलेली, ज्याच्यामुळे द्राक्ष बागायतदारांचा खूप फायदा झालेला आहे. कारण की आपल्याला माहिती असेल कदाचित की जेव्हा आपण भारतामध्ये हार्वेस्टिंग करतो तेव्हा आपण रो वाईज करतो, म्हणजे आज ह्या लाईनीतले सर्व द्राक्ष आपल्याला हार्वेस्ट करायचे, तर त्यासाठी द्राक्षामध्ये ते ब्रिक्स मीटर वापरतात की याचं ब्रिक्स रिडिंग काय, ते ब्रिक्स रिडिंग हाय असेल म्हणजे त्याच्यामध्ये शुगर कॉन्टेंट इनफ डेव्हलप झालेलं आहे, म्हणजे तुम्ही हार्वेस्ट करू शकता. जर त्याचं ब्रिक्स रिडिंग कमी असेल तर आपण हार्वेस्ट करत नाही. तसंच आपण उसामध्ये पण करतो, उसामध्ये आपण केनचं असेसमेंट करतो, त्याच्यामध्ये केनचं शुगर कॉन्टेंट किती डेव्हलप झालेलं आहे, म्हणजे साखरेचा उतारा किती झालेला आहे, त्याच्या बेसिसवरती आपण तो रिजन किंवा तो प्लॉट हार्वेस्ट करायचा की नाही आणि फॅक्टरीला पाठवायचं की नाही हे आपण डिसिजन घेतो. तर ह्या प्रकारचे आम्ही सोल्युशन तयार केलेले की तुम्हाला त्याचं टेस्टिंग न करता काहीच न करता एका मीटरच्या डिस्टन्स वरती उभं राहून जर तुम्हाला कळालं की कोणता हार्वेस्ट करण्याच्या स्टेज वरती आलेलं आहे तर फायदा होऊ शकतो, म्हणजे तुम्हाला रेट पण चांगला भेटतो, तुमचं जे लॉसेस आहेत पोस्ट हार्वेस्ट लॉसेस ते पण कमी होतात, आणि तुम्ही जर कस्टमरला बरोबर रायपनिंग झालेलं प्रोड्यूस दिलं की कस्टमर पण सॅटिस्फाईड असतो आणि तो आपल्याकडे परत परत येतो. हे आम्ही आता सध्या कोकण कृषी विद्यापीठ, आम्ही ऍक्च्युली बऱ्याच विद्यापीठांबरोबर काम करतो, MPKV राहुरी बरोबर पण काम करतो, त्यात कास्ट नावाचा एक क्लायमेट स्मार्ट ऍग्रिकल्चरचा प्रोजेक्ट आहे त्याच्यामध्ये आम्ही प्रोजेक्ट पार्टनर आहोत. तसंच कोकण कृषी विद्यापीठ मध्ये आम्ही आंब्यावरती फोकस करतोय, आंब्यामध्ये जो साखा असतो स्पॉन्जी टिश्यू ज्याला बोलतात त्याचं डिटेक्शन, म्हणजे तुम्हाला टच न करता जर स्पॉन्जी टिश्यू डिटेक्ट होत असेल मँगो मध्ये तर कस्टमरला 100% सॅटिस्फॅक्शन असतं, आणि तीच आंब्याची पेटी तुम्ही 800 रुपये डझनच्या बदल्यामध्ये 1200 रुपये डझनला विकू शकता, तर त्याचा शेतकऱ्यांचा बराच फायदा होतो. तर असे आम्ही काही एक्झाम्पल्स तयार केलेले आहेत, त्याच्याबद्दल मी डिटेलमध्ये तुम्हाला उद्याच्या सेशनमध्ये सांगेन. तर हे स्मार्ट हार्वेस्टिंगला रिलेटेड एक्झाम्पल झालं. तसंच डिसीज डिटेक्शन मी जे तुम्हाला बोललेलं, तर तुम्हाला लेफ्ट साईडला दिसत असेल की बरेच फोटोज त्यांनी कलेक्ट केलेले आहेत,
ते कलेक्ट केलेल्या फोटोच्या बेसिस वरती त्यांनी हे डिसीज आयडेंटिफिकेशन केले की ह्या पानामध्ये कोणतं डिसीज आहे. याच्याबद्दल पण आपण डिटेल मध्ये केस स्टडी वाईज उद्या बघणार, कारण की ते आमचं मेन सोल्युशन आहे. याच्याने आम्ही जे डिसीजेस आहेत ते हे तरी डोळ्याला दिसतंय आणि त्याचं फक्त आयडेंटिफिकेशन होतंय. आमच्या सिस्टम मध्ये आम्ही ऍक्च्युली तुम्हाला जेव्हा डोळ्याला दिसत पण नाही तेव्हा कसं डिटेक्ट करता येऊ शकतं डिसीज, म्हणजे डोळ्याला जसं याच्या 10 ते 15 दिवस आधी त्याचं डिटेक्शन कसं करायचं याच्याबद्दल आपण उद्याच्या सेशन मध्ये डिटेलमध्ये डिस्कस करूया. तर डिसीज डिटेक्शन पण एक प्रकारचं ऍप्लिकेशन आहे. तसंच आजकाल आपण ड्रोन बद्दल ऐकलेलं आहे, तर हे ड्रोन स्मार्ट स्प्रिंग लिहिलेलं आहे पण तुम्ही त्याला ऍक्च्युली स्मार्ट स्प्रिंग म्हणून समजा. तर लेफ्ट साईडला जे आहे, आपण सर्वांनी कदाचित हे व्हिडिओ फेसबुक वगैरे वरती पण बघितले असतील की ड्रोन बघता की ठीक आहे इथे डिसीज आहे, म्हणजे याच्या आदल्या स्लाइडचा जे डेटा आहे हा डेटा की आपल्याला इथे दिसतंय कोणता डिसीज आहे आणि त्या डिसीजला जर आपण आयडेंटिफाय करून त्याच्यावरती ज्या ठिकाणी तो डिसीज किंवा पेस्ट आहे तिथे जर आपण फवारणी केली तर आपलं पैसे पण वाचतं, आपलं केमिकल वापर पण कमी होतो, त्याच्यामुळे पर्यावरणाला हार्म पण कमी होतो आणि आपले पैसे पण कमी खर्च होतो. आणि हे सर्व काम एका ड्रोनमुळे होऊ शकतं. आता ड्रोनची लिगॅलिटी वगैरे हे एक वेगळा विषय, म्हणून मी तुम्हाला सांगितलं की ड्रोन स्मार्ट स्प्रिंग पेक्षा स्मार्ट स्प्रिंग असं विचार करा. तुम्हाला राईट साईडच्या फोटो मध्ये दिसत असेल की इथे काही ठिकाण याचं फुल स्कॅनिंग केलेलं आहे आणि काही ठिकाणी आपल्याला लाल दिसतं, काही ठिकाणी आपल्याला हिरवं दिसतं. जे लाल ठिकाण आहे तिथे आपल्याला प्रभाव जास्त दिसतो डिसीज आणि पेस्टचा, म्हणून जेव्हा आपण फवारणी करतो तेव्हा फक्त आपण त्या ठिकाणी फवारणी केली तर आपलं केमिकल प्रेझेन्स जे आहे ते कमी होतं. जेव्हा तुमचं केमिकल प्रेझेन्स कमी होतं म्हणजे तुमचं MRL टच नाही होत, म्हणजे तुम्हाला जर एक्सपोर्ट करायचं असेल तर तुम्हाला केमिकल रेसिड्यू फ्री प्रोड्यूस मिळवता येऊ शकतं. आणि आजकाल जर तुम्ही बघितलं मार्केटमध्ये तर ऑर्गॅनिक पेक्षा रेसिड्यू फ्री प्रोड्यूस याला डिमांड बऱ्यापैकी आहे, तर त्याच्यामुळे तुम्हाला 2 पैसे जास्त पण भेटतात शेतकऱ्यांना. त्यात सकट जर तुम्हाला 10 लिटर आधी फवारणी लागत होती त्या बदल्यामध्ये जर तुमचं 2 लिटर मध्येच काम भागत असेल तर 8 लिटरचे पैसे तुम्ही वाचवले. आज जर शेतकऱ्यांनी आपलं फायनान्शियल अनालिसिस केलं तर त्यांचा मॅक्सिमम खर्च जो आहे तो इनपुट्स मध्ये जातो, खत फवारण्या वापरण्यामध्ये जातो, त्यांची खरेदी करण्यामध्ये जातो. आणि ते खत फवारण्या जर तुम्ही वापरायला गेलात तर तुम्ही फक्त जिथे प्रॉब्लेम आहे तिथे वापरायला पाहिजे, कारण की अति केमिकल वापरलं की आपलं मातीची पत पण कमी होते, एन्व्हायरमेंटला डॅमेज पण होतं आणि पैसे खर्च होतात तिथे वेगळंच. तर ह्याला आपण ऑप्टिमायझेशन बोलतो, म्हणजे जिथे नीड आहे फक्त तिथे ऍप्लिकेशन करायचं. आणि ह्याच्यामध्ये आमच्यासारख्या सिस्टमचा बऱ्यापैकी वापर केला जातो ऍक्च्युली. त्याच्याबद्दल पण आपण डिटेलमध्ये उद्या सांगूया. पण तुम्हाला जर समरी द्यायला गेलो तर आम्ही जे सिस्टम डेव्हलप केली आहे त्याच्याने आम्ही डेमॉन्स्ट्रेट केलेलं आहे की तुम्हाला 25% कमी खत फवारण्या वापराव्या लागतात, म्हणजे तुमचं 25% इन्क्रीज इन इन्कम डायरेक्टली होतो त्याच्यामुळे. ते कसं होतं याच्याबद्दल आपण डिटेलमध्ये उद्या बोलूया. तर आता आपण मागच्या काही स्लाइड्स मध्ये फोटोज बघितले, ते फोटोज काय भारतातले वाटत नाही, ते कसे मोठ्या शेतकऱ्यांसाठी मोठ्या जमिनीसाठी हे आहे. तर आमचं काम काय आहे, इनोसेपियन अॅग्रो टेक्नॉलॉजीचं काम काय आहे, ही टेक्नॉलॉजी तर आता आहे, या टेक्नॉलॉजीचं डिप्लॉयमेंट किंवा सगळ्यात जास्त जे डेव्हलपमेंट आहे ते बाहेर देशांमध्ये होतं, म्हणजे US मध्ये, कॅनडामध्ये, ह्या देशांमध्ये या टेक्नॉलॉजीचं डेव्हलपमेंट बऱ्यापैकी प्रमाणात होत आहे. भारतात पण होतंय पण मेजर इन्व्हेस्टमेंट वगैरे तिथे आहे. तर आमच्यासारख्या कंपनीचं काम काय आहे, ह्या टेक्नॉलॉजीला भारतातल्या शेतकऱ्यासाठी कसं मॉडिफाय केलं जाऊ शकतं, म्हणजे जगभरातलं तर ठीक आहे पण आपल्या इथल्या शेतकऱ्यांना कसा फायदा होऊ शकतो, अमरावतीतल्या शेतकऱ्यांना कसा फायदा होऊ शकतो, याच्यासाठी काही गोष्टींवरती लक्ष देणं गरजेचं आहे. तर पहिले तर त्याला अफोर्डेबल बनवायचं, म्हणजे त्याचं डिप्लॉयमेंट कॉस्ट कमी करायची. ड्रोन यामुळे ड्रोनचं जे आहे ते बऱ्यापैकी प्रॉब्लेमॅटिक लोकांना वाटतं की ड्रोन जर तुम्हाला खरेदी करायचं आहे तर त्याचे 4-5 लाख तिथेच लागतात आणि त्याच्यामध्ये सेन्सर्स टाकले तर आणखीन 1-5-10 लाख जातात. म्हणजे तुम्हाला ड्रोन डिप्लॉयमेंट साठी प्लस तुम्हाला पायलट लागतो, म्हणजे ती एक एक्सपेन्सिव्ह टेक्नॉलॉजी आहे, त्याला कमी कॉस्ट मध्ये कसं आणता येऊ शकतं हे आपल्याला बघायचं आहे. दुसरं म्हणजे आपण बघितलं की आपल्याला माहिती असेल बाहेरच्या देशांमध्ये लँड होल्डिंग खूप जास्त आहे,
म्हणजे 100 1000 एकर अशी आहे. आपल्या इथे 10 गुंठे 20 गुंठे 40 गुंठे म्हणजे 1 एकर 2 एकर अशी आहे. तर जी टेक्नॉलॉजी आपण 1000 एकरावरती वापरतो तीच टेक्नॉलॉजी आपण 1 2 एकरावरती वापरू शकतो का? तर नाही. त्याच्यासाठी स्केलेबिलिटी आणावी लागते. म्हणजे तेच सोल्युशन आपण छोट्या छोट्या स्केलमध्ये जास्त जागेवरती कसं करू शकतो हे स्केलेबिलिटी आपल्याला आणावी लागते, आपल्याला म्हणजे आम्हाला. त्याचबरोबर त्याला भारतातल्या लोकांसाठी आणि भारतातल्या मार्केटसाठी गिअर करावं लागतं. म्हणजे त्याचं जे युजेज आहे ते जे काही की शेती करायच्या पद्धती आपल्या वेगळ्या आहेत आणि बाहेरच्या देशांमध्ये वेगळ्या आहेत, म्हणून ते आपल्या पद्धतींना मॅच होणार आपल्याला टेक्नॉलॉजी बनवावी लागते. आणि त्याच्या सकट जे नीड बेस्ड आहे रादर दॅन वॉन्ट बेस्ड, म्हणजे ज्याची गरज आहे फक्त त्याचा वापर करणं आणि ज्याची गरज नाही त्याला थोडं एलिमिनेट करणं. याचं कारण असं की जेव्हा आपण नीड बेस्ड गोष्टींवरती फोकस करतो आपण इकॉनॉमिकली त्याच्याबद्दल विचार करतो. आणि भारतातल्या शेतकऱ्यांना इकॉनॉमिक्स हे खूप, म्हणजे हा असा आमचा असेसमेंट आहे की त्यांना इकॉनॉमिक्स जे आहे ते खूप म्हणजे पेन पॉइंट आहे. तुम्ही शेतकऱ्याला जाऊन जर बोललात की ही टेक्नॉलॉजी तुम्हाला खूप फायदा देईल पण तुम्हाला 1 लाख रुपये भरावे लागतील, तर मॅक्सिमम शेतकरी नाही बोलतात. म्हणजे त्या 1 लाख खर्च करून जर त्यांना 5 लाखाचा बेनिफिट होत असेल तरी शेतकरी 10 वेळा विचार करतो की ही मला खरंच गरजेचं आहे का, गरजेचं असेल तेव्हाच मी खर्च करायचं. तर त्या प्रकारची जी माइंडसेट आहे ते आपल्या टेक्नॉलॉजीमध्ये पण दिसायला पाहिजे की गरजेचं असेल तिथेच टेक्नॉलॉजी वापरायची, जे गरजेचं नाही आहे त्याला एलिमिनेट करायचं आणि कॉस्ट ऑफ डिप्लॉयमेंट कमी करायची. तर ह्या प्रकारचे काही आम्हाला ऍज अ कंपनी गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतं. म्हणजे हे जे ट्रान्झॅक्शन आहे फ्रॉम कंपनी टू शेतकरी ते स्मूथ होऊ शकेल. आता हे सगळं मी तुम्हाला काय बोलतोय ते ह्याच्या ह्या क्षेत्रामध्ये माझं खूप डिटेलमध्ये रिसर्च झालेलं आहे. आणि ह्याच्यामध्ये ऍक्च्युली आर्टिफिशियल इंटेलिजन्स पेक्षा एक नवीन टेक्नॉलॉजी आम्ही तयार केलेली जी अजून अडव्हान्स आहे आणि याच्यासाठी आम्हाला ऍक्च्युली जपानमध्ये आणि राष्ट्रपतींकडून अवॉर्ड सुद्धा भेटलेलं, भारताच्या राष्ट्रपतींकडून. ते आहे ह्युमनिस्टिक इंटेलिजन्स. म्हणजे एक तर झालं की आपण मशीनला सगळं काही ट्रेन करायचं आणि मशीन करेल, म्हणजे ड्रोन पण, ड्रोनच तुमचा फोटो काढेल, ड्रोनच फवारणी पण करेल, ड्रोनच हार्वेस्ट पण करेल, पण मग माणसाचं काय? हा एक ह्युमन फॅक्टर जो आहे त्याला आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा कृत्रिम बुद्धिमत्तेच्या डिस्कशन्स मध्ये नेहमी मिस करतो. आता सिम्पल जर आपण सोल्युशन, सिम्पल आपण जर अनालिसिस बघितलं की जर आपण ड्रोनचा वापर केला तर फवारणी करताना आपल्याला लेबरची गरज नाही, पण मग ते जे 10 लेबर काम करत होते त्यांचं काय, वेअर डू दे गो? त्यांना काही एम्प्लॉयबिलिटी नाही, त्यांचं लाईव्हलीहूड वरती आपण डॅमेज करतो. म्हणून जर आपण टेक्नॉलॉजीला अशा पद्धतीने वापर केला की ह्युमन आणि टेक्नॉलॉजी एकत्र येऊन जर प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असेल तर जे आपले जॉब लॉसेसचा प्रॉब्लेम आहे तो पण एलिमिनेट होऊ शकतो आणि आपण ऍक्च्युली आणखीन जॉब्स तयार करू शकतो कृषी क्षेत्रामध्ये किंवा कोणत्याही क्षेत्रामध्ये, ते मग वेल्डिंग असेल किंवा ऍग्रिकल्चर असेल किंवा डिफेन्स असेल किंवा एज्युकेशन असेल. त्या सर्वांमध्ये जर आपण ह्युमनचे केपेबिलिटीज आणि मशीनचे केपेबिलिटीज एकत्र आणले की ते ॲडिशनल बेनिफिट होतो. तर त्याच्यामध्ये आपले काय बेनिफिट आहेत? आता ऍज अ ह्युमन म्हणजे ऍज अ माणूस माझ्यामध्ये काही असे बेनिफिट्स आहेत जे मशीनमध्ये कधीच येऊ नाही शकत. जसं एखादी गोष्ट बघितली की मला इन्स्टंट पॅटर्न समजतो. म्हणजे तुम्ही मला जर एक कॉलीफ्लावर नाही पण तुम्ही जर मला एखादं नवीनच फळ आणलं, एखादं साऊथ अमेरिकेतलं फळ माझ्या समोर आणून ठेवलं आणि त्याच्यात जर काही प्रॉब्लेम असेल तर माझे ह्युमन इन्स्टिंक्ट, ज्याला आपण इन्स्टिंक्ट बोलतो किंवा इंट्युशन जे बोलतो, ते इंट्युशनमुळे मला इन्स्टंटली कळतं की याच्यात काहीतरी प्रॉब्लेम आहे. आता ते कोणतं फळ आहे मला माहित नाही, त्याच्यात कोणता डिसीज आहे ते पण माहित नाही, पण एखादं डिसीज किंवा एखादं रोगी माझ्याकडे फळ आलं की मला ऍज अ ह्युमन बिंग समजतं, ते मशीनला कधीच समजणार नाही. तर ते एक युनिक ऍडव्हान्टेज आहे माझ्यामध्ये. ते अनालिटिकल थिंकिंग जे आहे ते युनिक ऍडव्हान्टेज आहे माझ्यामध्ये ऍज अ ह्युमन बिंग, ते मशीनमध्ये कधीच नाही येऊ शकत. तसंच मशीनमध्ये काही केपेबिलिटीज आहे जे माझ्यात ऍज अ ह्युमन बिंग कधीच येऊ नाही शकत. जसं फॉर एक्झाम्पल मशीनला जे आहे ते आर्टिफिशियल इंटेलिजन्स जे आपण बोललं, एखाद्या PhD व्यक्तीला आपल्याला ट्रेन करायला कितीतरी वर्ष लागतात, पण तेच जर आपण एखाद्या मशीनला ट्रेन करायला गेलो तर महिन्याभरात ते शिकून जातं. हे जे स्पीड आहे हे स्पीड आपल्याला ऍज अ ह्युमन बीइंग कधी अचीव होऊ नाही शकत. म्हणजे माणसं कधी मशीनच्या स्पीडने नाही जाऊ शकत. तर ते त्याचं बेनिफिट आहे. सांगण्याचं कारण असं
की जे बेनिफिट्स आहेत ते आपण एकमेकाचे बेनिफिट्स समजून घ्यायला पाहिजे आणि त्याच्यावरती आपण ऍक्ट करायला पाहिजे. तर ह्युमन मशीन इंटरफेस याला बोलतात. ह्युमन मशीन इंटरफेस मध्ये माझा रिसर्च होता आणि हे एक युनिक फील्ड आहे जी मी तयार केलेली आहे. तर आज मी तुमच्याशी का बोलतोय तर त्याचं कारण हे आहे. याच्यामध्ये जे आहे ते ऍक्च्युली मी याच्यात खूप जास्त डिटेल मध्ये जाणार नाही कारण की हे माझं प्रेझेंटेशन ऍक्च्युली मी टेक्निकल एक्सपर्ट साठी पण वापरतो. पण तुम्हाला एक हलक्या डिटेल मध्ये मी एक्सप्लेन करतो की ज्या ह्युमन आणि मशीन एकत्र येतात त्या व्हेलन्स म्हणजे ऑब्झर्वेबिलिटी आणि कंट्रोलेबिलिटी हे दोन फॅक्टर आम्ही घेतो. ह्युमन म्हणजे माणसामध्ये युनिक ऍडव्हान्टेज काय, माझे सेन्सेस आहेत, माझे डोळे जे आहेत ते कोणत्याही कॅमेरापेक्षा चांगलं काम करतात आणि माझे हात जे आहेत ते कोणत्याही रोबोटपेक्षा जास्त डिटेलमध्ये करू शकतात. आता मी ज्या पद्धतीने लिहितो तेवढ्या डिटेलमध्ये लिहिणारा जर रोबोट आपल्याला पाहिजे असेल तर ते रोबोटची किंमत खूप जास्त जाते. पण तेच माझ्या हातात माझ्याकडे आहेत फ्रीमध्ये तर मी कोणतेही ऍक्शन खूप इझिली कंट्रोल करू शकतो. तसंच मशीनकडे काय असतं, सेन्सर्स असतात. आता टेम्परेचरचा सेन्सर आहे, एक्झॅक्ट टेम्परेचर आपल्याला सांगतं. ती केपेबिलिटी माझ्यात ऍज अ ह्युमन बिंग कधीच येऊ नाही शकत. मला समजतं थोडं गार आहे का गरम आहे पण टेम्परेचर काय ते मला कळत नाही किंवा ह्युमिडिटी काय ते मला ऍज अ ह्युमन बिंग कळत नाही. तर त्याच्यासाठी मी मशीनचे सेन्सर्स वापरू शकतो. आणि तसंच मशीनकडे ऍक्च्युएटर्स असतात म्हणजे नांगरट जेव्हा आपण करतो तेव्हा माणूस नांगरट करू शकत नाही पण ते ट्रॅक्टर सहज करतं कारण की त्याच्याकडे ते ऍक्च्युएटर आहे, त्याच्याकडे ते मोटर्स आहे. ते मोटर्स याच्यासाठीच बनवले की ते एवढं हेवी गोष्ट ट्रॅक करू शकतो. ती केपेबिलिटी माझ्यात ऍज अ ह्युमन बिंग कधीच येऊ नाही शकत. म्हणजे माझे जे युनिक ऍडव्हान्टेज आहेत आणि कम्प्युटरचे जे युनिक ऍडव्हान्टेज आहेत किंवा मशीनचे जे युनिक ऍडव्हान्टेज आहेत ते एकमेकाला बेनिफिट करतील असं ह्युमनिस्टिक इंटेलिजन्स असतं. आणि ही ऍक्च्युली दिस इज वन ऑफ माय इन्व्हेन्शन, हा माझा आविष्कार आहे. याचे काही उदाहरण आहेत जे आम्ही आर्टिफिशियल इंटेलिजन्सला डेव्हलप केलेले आहेत. तर एक तर आहे की जे सेन्सर्स आहेत त्याला आपल्या डोळ्यापेक्षा आणखीन बेटर कसं केलं जाऊ शकतं. म्हणजे जर तुम्ही कधी वेल्डिंग केलं असेल, कधी वेल्डिंग बघितलं असेल तर वेल्डिंग करताना आपल्याला साधारण असं चित्र दिसतं, कम्प्लीट काळोख. आपल्याला कम्प्लीट काळोख दिसतो आणि फक्त एक ब्राईट स्पॉट दिसतो. सॉरी, तर जे वेल्डिंग आहे ते आपल्याला कम्प्लीट काळोख दिसतो आणि त्या काळोखात एक ब्राईट स्पॉट दिसतो. हे आपल्याला ऍज अ ह्युमन बिंग दिसतं कारण की आपण तो काळा चष्मा घातलेला असतो. तेच जर आपण टेक्नॉलॉजीचा चांगला वापर केला तर आम्ही ह्या प्रकारची एक सिस्टम तयार केली आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला फक्त हा ब्राईट स्पॉट नाही तुम्हाला असं पूर्ण डिटेलमध्ये क्लॅरिटीने दिसतं. म्हणजे ह्याची केपेबिलिटी माझ्या डोळ्यांपेक्षा पण जास्त आहे आणि एखाद्या रेग्युलर कॅमेरापेक्षा जास्त पण जास्त आहे कारण की कॅमेराला पण खूप जास्त ब्राईट किंवा खूप जास्त डार्क गोष्टी एकाच फोटोमध्ये काढता येत नाही. म्हणजे आपण काय केलं, आपण ह्युमनची पण केपेबिलिटी वाढवली, मशीनची पण केपेबिलिटी वाढवली आणि याच्यामुळे जे चित्र आहे हे चित्र जे तुम्हाला दिसतंय याला अमेरिकन वेल्डिंग सोसायटीने क्लिअरेस्ट इमेज ऑफ वेल्डिंग एव्हर टेकन इन ह्युमन हिस्ट्री लेबल केलेलं आहे आणि हे माझ्या रिसर्चचा एक आउटकम होता ऍक्च्युली. तर तुम्ही बघाल की ह्या प्रकारचं जे क्लॅरिटी आहे ते आपल्याला कधीच दिसू नाही शकत डोळ्याने. हेच तुम्हाला आता ह्या व्हिडिओमध्ये पण दिसत असेल की एकदा आपल्याला ही गोष्ट क्लिअरली दिसायला लागली की त्याच्यामध्ये आपण ट्रेनिंग करू शकतो. मग आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्सला शिकू शकतो की हे वेल्डिंग करेक्ट जात आहे का चुकीचं जात आहे. आता तुम्ही इथे बघाल की हा जो सर्कल आहे जे गोलाकार आहे तिथे तो कधी हिरवा आहे तर कधी लाल आहे. हिरवा आहे म्हणजे वेल्डिंग करेक्ट चालू आहे आणि लाल होतो म्हणजे वेल्डिंग चुकीचं चालू आहे. आणि हे रिअल टाइम मध्ये होतं म्हणजे जेव्हा आपण वेल्डिंग करतो तेव्हाच आपल्याला दिसतं, जसं आता तुम्हाला या स्क्रीनवरती दिसतंय.
सर ह्या प्रकारचं जे टेक्निक आहे याच्यामुळे वेल्डिंग करणाऱ्या माणसाला इमिजिएट कळतं की कुठे माझी वेल्डिंग चुकीची गेली आहे, मग तो लगेच मागे आणतो आणि त्याला आणखीन सॉल्व्ह करतो. तर ह्या प्रकारचं जे रिअल टाइम सोल्युशन आहे ते रिअल टाइम सोल्युशन आपल्याला आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे मिळतं. आणि हे तुम्हाला दाखवायचं कारण असं की वेल्डिंग मध्ये जे आम्ही करून दाखवलंय तसंच आम्ही ऍग्रिकल्चरमध्ये करतोय, म्हणजे डोळ्याला कधीच न दिसणारी वेल्डिंग आम्ही दाखवली आणि तसंच डोळ्याला कधीच न दिसणारे पेस्ट आणि डिसीज तुम्हाला 10 ते 15 दिवस आधी डिटेक्ट करायला जमतात. हे आमची युनिक त्याच्यामध्ये हे आहे, काय बोलू शकतो आपण, युनिक कॉन्ट्रीब्युशन आहे. हे जे दुसरं आहे ह्या प्रकारचे चष्मे मी बनवत आलेलो आहे, यांना आम्ही ऑगमेंटेड रियालिटी बोलतो किंवा वाढीव दृष्टी हे सुद्धा आपण त्याला बोलू शकतो. तर हे जे डिवाइस आहे याच्यामध्ये ते एका ह्युमनचं केपेबिलिटी म्हणजे माझी केपेबिलिटी, कारण की मी तो चष्मा घातलेला आहे आणि मला जे डोळ्याला दिसत नाही तशा प्रकारचा जो इनपुट आहे ते मला देतं. ते ह्या ही जी लेन्स तुम्हाला दिसते त्या लेन्सच्या माध्यमातून ते मला कन्वे करतं, ह्या कॅमेरा मधून ते डेटा कलेक्ट करून मला सांगतं आणि त्याच्यामध्ये मग मी कीबोर्ड वापरून किंवा व्हॉइस रेकॉग्निशनने त्याला काही कमांड सांगतो. तर ही जी केपेबिलिटी आहे ही एक आणखीन एक एक्झाम्पल आहे ह्युमनिस्टिक इंटेलिजन्स की कसं आपण मशीनला आणि कम्प्युटरला एकत्र आणू शकतो. तर त्याच्यामध्ये चष्मे खूप फायद्याचे दिसलेले आहेत सध्या, कारण की ड्रोन पेक्षा चष्म्यामध्ये जर आपण केपेबिलिटी टाकली तर ते फक्त काम होत नाही, तर जो लेबर ज्या लेबररला आधी काही समजत नव्हतं त्या प्रॉब्लेम बद्दल त्या लेबररला आपण PhD लेवल माणसाची माहिती दिलेली आहे, म्हणजे त्या अनएज्युकेटेड म्हणजे न शिकलेल्या लेबरर मध्ये एखादा PhD तज्ञ लेवल माणसाची इंटेलिजन्स आलेली आहे, म्हणजे बुद्धिमत्ता आलेली आहे. म्हणून आपल्याला काय होतं जे माणसाला आधी जॉब नव्हता भेटत किंवा एखादा माणूस ज्याला फक्त लेबरर म्हणून आपण बघत होतो तो आता एक तज्ज्ञ माणसासारखा आपल्याला मदत करू शकतो, म्हणजे त्याची केपेबिलिटी वाढली, आपले प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले आणि इन्कम वाढलं, दोन्ही शेतकऱ्याचं पण आणि लेबररचं पण, म्हणजे आपलं ओव्हरऑल सोशल डेव्हलपमेंट पण याच्यात होतं. तर हे ह्युमनिस्टिक इंटेलिजन्सचा मेन ऍडव्हान्टेज आहे. तर ह्युमनिस्टिक इंटेलिजन्स हे खूप युनिक सोल्युशन आहे आणि आमचे सोल्युशन्स मध्ये आम्ही ते एम्बॉडी करायचा प्रयत्न करतो, म्हणजे त्याचा वापर जास्तीत जास्त करायचा प्रयत्न करतो. तर ह्या टेक्नॉलॉजीचा बऱ्यापैकी आम्ही आणखीन वापर केलेला आहे. तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिसेल की हे कसं डेव्हलप झालेलं आहे, 1970s पासूनच चालू झालेलं आहे. प्रोफेसर स्टीव्ह मॅन आहेत हे, जे माझे रिसर्च सुपरवायझर होते. हा व्हिडिओ जरासा लॅग होतोय ऍक्च्युली, आय डोंट नो इफ तुम्हाला तो रिअल टाइम मध्ये दिसतोय का. तर हे जे मशीन होतं ते 1970s म्हणजे 70s च्या दशकात खूप मोठं होतं. आज आपल्याकडे एवढे ऍडव्हान्टेजेस आले आहेत की आपण त्याला एका छोट्या चष्म्यामध्ये कन्वर्ट करू शकतो. तर हे आमचे काही मॉड्यूल्स होते जे डोळ्याला दिसत नाही ते दाखवून देणं, म्हणजे आपल्या आजूबाजूला काय टेम्परेचर आहे ते आपल्याला इन्स्टंट कळायचं, त्याच्या बेसिसवरती आपण बरेच सोल्युशन करू शकतो. आता दुसरं जे आहे ते एक्झाम्पल आहे की एखादी आपण टेक्नॉलॉजी अशी डेव्हलप केली ज्याच्यात ज्या गोष्टी आपल्याला कधी दिसत नाही त्या आपल्याला जर दिसायला लागल्या तर आपण त्याच्यामध्ये आणखीन एनहान्समेंट करू शकतो. म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता तुमची तेवढी चांगली असते जेवढा चांगला तुमचा डेटा आहे. जर तुम्ही डेटाला रेग्युलर सेन्सर पेक्षा जास्त चांगलं करू शकलात तर तुमचं कृत्रिम बुद्धिमत्ता पण तेवढी चांगली होते. हा एक माझा अजून एक आविष्कार आहे ज्याच्याने आपल्याला जे वेव्स असतात इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह, आता जेव्हा मी फोनवरती बोलतो याच्यामधून रेडिओ वेव्स जातात आणि त्या रेडिओ वेव्स एकमेकाशी कम्युनिकेट करतात. तसंच जर आपण किडे बघितले जे आपले पेस्ट येतात शेतात, मी तुम्हाला आधी बोललेलं की त्यांचा एक मीटिंग साऊंड असतो, आता तो मीटिंग साऊंड जर तुम्ही ऍक्च्युली बघायला गेलात तर तो आपल्याला ऐकू कधी जास्त येत नाही, कारण की तो अल्ट्रासॉनिक
रेंज मध्ये असतो, म्हणजे अल्ट्रासॉनिक रेंज मध्ये ते किडे एकमेकाशी कम्युनिकेट करत असतात जे आपल्याला कधी ऐकू पण नाही. मग ह्या सेन्सरमुळे आता तुम्हाला जे स्क्रीन वरती दिसतंय एक मायक्रोफोन आहे, हा अल्ट्रासॉनिक मायक्रोफोन आहे, या खेळण्यामध्ये आम्ही लपवलेला आहे. आणि ही मुलगी जे डिव्हाइस घातलेलं आहे, हे डिव्हाइस ऍक्च्युली माझा आविष्कार आहे, याला आम्ही सिक्वेन्शियल वेव्ह इम्प्रिंटिंग मशीन बोलतो. आणि ह्या सिक्वेन्शियल वेव्ह इम्प्रिंटिंग मशीन मधून आपल्याला तो मायक्रोफोन काय ऐकतोय ते दिसतंय. याचा कृषी क्षेत्रामध्ये वापर कसा आम्ही करतोय की हे जसं आपल्याला वेव्ह दिसते ती वेव्ह युनिक असते प्रत्येक किड्यासाठी. मग ह्या अल्ट्रासॉनिक मायक्रोफोनला वापरून जर आपण वेगवेगळ्या किड्यांचं प्रोफाइलिंग केलं आणि त्याच्यामुळे जर आपण हे इन्सेक्ट डिटेक्शन केलं तर आपल्याला इमिजिएटली कळतं की माझ्या आजूबाजूला सपोज भुंगा किडा आहे तर किती ठिकाणी भुंगा किडा आहे आणि ते आता कोणत्या स्टेज मध्ये, की ते रिप्रोडक्शन स्टेज मध्ये, लार्वा स्टेज मध्ये, एगलिंग स्टेज मध्ये, का फुलपाखरू स्टेज मध्ये, तर कारण की प्रत्येक स्टेज मध्ये ते वेगवेगळे आवाज करतात. तर ह्या प्रकारचं जे सोल्युशन आहे ते आपण तयार केलेलं आहे आणि याचं बरेच क्षेत्रामध्ये आम्ही ऑलरेडी वापर केलेला आहे. याचा एक दुसरा आम्ही जो वापर केलेला तो ग्रॅव्हिटेशनल वेव्हच्या डिटेक्शन साठी केलेला, म्हणजे 2017 साली जे नोबेल प्राइज इन फिजिक्स भेटलेलं फॉर डिटेक्शन ऑफ ग्रॅव्हिटेशनल वेव्स, त्याच्यामध्ये आमच्या सिस्टमने त्यांना बऱ्यापैकी मदत केलेली. तर सेम टेक्नॉलॉजी, सेम कृत्रिम बुद्धिमत्ता, पण आता ग्रॅव्हिटेशनल वेव्ह म्हणजे जे गुरुत्वाकर्षणचे जे वेव्स असतात त्याला डिटेक्ट करण्याच्या बदल्यामध्ये जे वेव्स एखादा किडा तयार करतो त्याच्या आवाजाने त्याला डिटेक्ट करण्यासाठी वापर केले जाते. तर कृत्रिम बुद्धिमत्ता जसं मी बोललो एक टूल आहे, त्या टूलला आपण ग्रॅव्हिटेशन वेव्स मध्ये पण वापरू शकतो, कृषी क्षेत्रामध्ये पण वापरू शकतो. पण ते जे इंटरफेस आहे त्याच्यासाठी आम्हाला आधी ग्रॅव्हिटेशन वेव्ह ची माहिती लागत होती, ज्याच्यासाठी कॅलटेक आणि MIT युनिव्हर्सिटीज बरोबर आम्ही काम करत होतो. आता कृषी क्षेत्रामध्ये आम्हाला कृषी क्षेत्रातील माहिती पाहिजे, ज्याच्यासाठी आम्ही KKV आणि MPKV, IRI, NRC ग्रेप्स अशा वेगवेगळ्या कृषी क्षेत्रातल्या तज्ञ ऑर्गनायझेशन बरोबर काम करतो. याचा पण एक शॉर्ट आम्ही व्हिडिओ क्लिप केलेली आहे, ती तुम्ही बघू शकता आणखीन त्याचे एक्झाम्पल्स बघण्यासाठी. हे जे वेव्स आहेत, आय डोंट नो, हा तर हे रेडिओ वेव्स आहेत, त्याचेच आम्ही काही ट्रेनिंग मॉड्यूल पण तयार केले. तर हे जे आहे आम्ही ऍक्च्युली माझी एक संस्था आहे निरकर एज्युकेशन अँड रिसर्च ट्रस्ट, त्या संस्थेच्या थ्रू आम्ही हे टेक्नॉलॉजी लहान मुलं किंवा लहान इनोव्हेटर्स कसं इम्प्लिमेंट करू शकतात आणि त्यांचे स्वतःचे आविष्कार कसे तयार करू शकतात याच्यावरती आम्ही ट्रेनिंग डेव्हलप करतो. तर हे सर्व ट्रेनिंगचे ऍक्च्युली कॉम्पोनंट्स आहेत. आम्ही 8वीतल्या मुलांपासून तर PhD सायंटिस्ट या सर्वांना या टेक्नॉलॉजीचं ट्रेनिंग देतो, ऑब्व्हियसली त्यांच्या त्यांच्या लेवलवरती. KKV मध्ये आम्ही 2 PhD स्टुडंट्सला सध्या सुपरवाईज करतोय त्यांच्या रिसर्चवरती. तर 2 PhD स्टुडंट्सचं रिसर्च हे स्पेसिफिकली कृत्रिम बुद्धिमत्तेवरती आहे आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर कृषी क्षेत्रामध्ये याच्यावरती आहे. तसंच MPKV आणि IRI मध्ये पण आम्ही करतोय. याच्यात सकट आणखीन एक एक्झाम्पल जो आहे, आजचे एक्झाम्पल कृषी क्षेत्रातले नाही आहेत, हे मुद्दामून मी आजचे आमचे जे एक्झाम्पल्स आहेत ते इन जनरल आर्टिफिशियल इंटेलिजन्सला ठेवलेले आहेत, कारण की उद्याचा दिवस आपल्याला कृषी क्षेत्रावरती फोकस करायचा आहे आणि क्लायमेट चेंजवरती फोकस करायचं आहे, की जे पर्यावरणातले बदल आहेत किंवा जे हवामानातले बदल आहेत त्याच्यासाठी आपण ही टेक्नॉलॉजी कशी वापरू शकतो याच्याबद्दल आपण डिटेलमध्ये उद्या डिस्कस करूया. तर हे जे तुम्हाला स्क्रीनवरती डिव्हाइस दिसतंय ह्याच्याने ऍक्च्युली जे ब्लाइंड लोक असतात, जे अंध लोक असतात, त्यांना आपल्या समोर कोण किंवा काय आहे हे कळतं, किती अंतरावरती आहे ते कळतं आणि त्याच सकट ते कोण आहे, किती अंतरावरती आहे आणि काही लिहिलेलं असेल, एखादा टेक्स्ट लिहिलेला असेल, सपोज मी न्यूजपेपर वाचतोय, मी अंध माणूस आहे, मी न्यूजपेपर वाचू शकत नाही, पण जर ते न्यूजपेपर माझ्या डिव्हाइसने वाचून मला ऐकवलं तर मला ते वाचता येऊ शकतं. तर ह्या प्रकारचे काही टेक्नॉलॉजी त्यांना अंध लोकांना बेनिफिट करण्यासाठी आम्ही तयार केलेले आणि हा फोटो ऍक्च्युली राष्ट्रपती भवन मधूनच आहे, याच्यासाठी आम्हाला भारताच्या राष्ट्रपतींकडून पुरस्कार भेटलेला. तर हे जे आहे टेक्नॉलॉजी, सेम बुद्धिमत्ता जी आपण फेशियल रेकॉग्निशनची बघितलेली ती आता अंध लोकांना त्यांच्या फॅमिलीतल्या लोकांना डिटेक्ट करण्यासाठी वापरली गेलेली आहे आणि तीच कृत्रिम बुद्धिमत्ता
आपण कृषी क्षेत्रामध्ये पेस्ट आणि डिसीज ला डिटेक्ट करण्यासाठी वापरतो. तर इथे आपण बघू शकता की कसं वेगवेगळ्या अंतरावरती आपल्याला डिटेक्शन होतं. याच्यामध्ये आपण फेशियल आणि ऑब्जेक्ट डिटेक्शन दाखवलेलं आहे. हे सेम एक्झाम्पल आहे जे मी तुम्हाला दाखवलेलं. आय डोंट नो तुम्हाला ते लाईव्ह दिसतंय की नाही. ह्या प्रकारचे ते लँडमार्क्स आयडेंटिफाय करतात, त्याच्या बेसिस वरती आता ते डिटेक्ट करणार सारंग कोण आहे, अंबरीश कोण आहे. तर आता या स्क्रीन मध्ये तुम्हाला लाईव्ह दिसत असेल, ते हे डिटेक्शन करतात. आय थिंक व्हिडिओज मध्ये थोडस डिले आहे, तर आपण व्हिडिओ जरा स्किप करूया यासाठी. तर हे इन जनरल माझं प्रेझेंटेशन होतं. आम्ही युजली हे जे सेशन आहे ते इंटरॅक्टिव्ह ठेवतो. म्हणजे आता बरंच वन वे कम्युनिकेशन तुम्हाला झालेलं आहे. तुम्हाला काही प्रश्न असतील कृत्रिम बुद्धिमत्तेबद्दल, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, ऑगमेंटेड रियालिटी, वेअरेबल कम्प्युटिंग, ह्युमनिस्टिक इंटेलिजन्स, त्याचं ट्रेनिंग, या सर्व गोष्टींबद्दल तुम्हाला काही प्रश्न असतील तर आपण आता थोडं इंटरॅक्टिव्ह सेशन चालू करू शकतो मॅडम. हॅलो, काही एनी क्वेश्चन्स? आय थिंक आपण चॅट मध्ये पण काही, डोंट नो इफ देयर इज अ चॅट इन दिस. येस, तुम्ही चॅट मध्ये पण काही प्रश्न ऍक्च्युली टाकू शकता. हॅलो. येस, हा सर, मी वैशाली मिश्र. मला हे विचारायचं आहे की तुम्ही हे जे डिव्हायसेस दाखवलेले आहे, तर आपले हा जो शेतकरी आहे तर यांना हा म्हणजे खर्च परवडणारा आहे की म्हणजे कसं? अगदी रेलेव्हंट क्वेश्चन मॅडम. ऍक्च्युली जसं मी बोललो की अफोर्डेबिलिटी हा एक खूप इम्पॉर्टंट फॅक्टर आहे या सर्व टेक्नॉलॉजीला डेव्हलप करताना. आणि त्याच्यामुळे आम्ही म्हणजे आम्ही आमचं एक्झाम्पल देतो की आम्ही जे डिवाइस तयार केलेलं आहे त्याचा आम्ही डिप्लॉयमेंट जे आहे ते इन्स्टेड ऑफ डिवाइस सेलिंग टेक्निक आम्ही त्याला सर्व्हिस बेसमध्ये केलेलं आहे. म्हणजे शेतकऱ्याला जे कॅपिटल एक्सपेंडिचर आहे ते इमिजिएटली बेअर नाही करावं लागत आणि त्याच्या थ्रू त्यांना लो कॉस्टमध्ये ते डिप्लॉय करता येतं. आता डिप्लॉयमेंट कॉस्ट वेगवेगळे आहेत. ऍक्च्युली काही आम्ही शेतकऱ्यांकडून स्पेसिफिक चॅलेंजेस घेतो आणि त्या चॅलेंज वरती आम्ही सोल्युशन प्रोव्हाइड करतो. हे युजली आम्ही एफपीओ किंवा काही मोठ्या संस्था आहेत त्यांच्या बरोबर करतो. तर फॉर एक्झाम्पल द्राक्ष बागायतदार संघाने आम्हाला एक प्रॉब्लेम स्टेटमेंट दिलेलं की ते जे बड टेस्टिंग करतात देठाची हे तपासणी, तर ते बड टेस्टिंग साठी ते ऍक्च्युली त्या काड्या आपल्या लॅबला पाठवतात. त्या लॅबमध्ये त्यांना अनालिसिस करून भेटतं पण त्या ओव्हरऑल प्रोसेसला साधारण 1 ते 2 आठवडे कधी कधी चालले जातात श्रीमंत शेतकरी असला तरी. तर त्यांचं म्हणणं असं होतं की तुम्ही ह्या डिवाइस मध्ये ते आम्हाला करून द्या म्हणजे ऑन फील्ड तुम्हाला इमिजिएट ब्लड टेस्टिंगचा रिझल्ट कळेल. तर आम्ही ते सिस्टम त्यांच्यासाठी डेव्हलप केली. आता ती सिस्टम फक्त त्यांच्यासाठी युनिकली डेव्हलप केलेली म्हणून त्याचा कॉस्ट ऑफ डिप्लॉयमेंट स्लाइटली हाय. उद्याच्या सेशन मध्ये मी ऍक्च्युली आमचं जे सर्व्हिस मॉडेल आहे त्याच्याबद्दल डिटेल मध्ये एक्सप्लेन करणार आहे. बट लॉंग स्टोरी शॉर्ट, त्याचं डिप्लॉयमेंट कॉस्ट जी आहे ती साधारण 4 ते 6 हजार पर एकर अशी आम्ही अॅन्युअली केलेली आहे. म्हणजे शेतकऱ्याचा जो इमिजिएट त्या सीझन मध्ये कॉस्ट बेनिफिट आहे त्याच्यात ती पूर्ण कॉस्ट रिकव्हर होते. म्हणजे शेतकऱ्याला इफेक्टिव्हली काही खर्च करावा लागत नाही. थँक यू सर. आणखी कुणाचे काही प्रश्न असतील तर कृपया विचारा. कुणाचे काही प्रश्न असतील तर कृपया विचारा, आपण ते प्रश्न घेऊयात.
हॅलो. हा सर, माझा एक प्रश्न आहे आपल्याला की आपण बोलल्याप्रमाणे की आपण कॅपिटल इन्व्हेस्टमेंट जास्त असल्यामुळे सध्या सर्व्हिस सेक्टरला प्रायोरिटाइज करत आहे, तर फळ पिकांमध्ये जे आहे आता काही एफपीओज वगैरे फॉर्म झालेले आहेत, म्हणजे काही आमच्या आता आमच्या भागामध्ये संत्रा पीक आहे नागपूर आणि अमरावतीमध्ये, तर यामध्ये काही एफपीओज फॉर्म झालेले आहेत, तर त्या एफपीओला ते जर का पाहिजे असलं कॅपिटल एक्सपेंडिचर स्पॉन्सर्ड झालं किंवा त्यांना नाविन्यपूर्ण काही करायचं असलं तर त्याच्याकरता स्कीम्स पण आहेत, तर तुम्ही त्या संदर्भात त्यांना मग हे करू शकता का मार्गदर्शन आणि जी आपल्याला पाहिजे जसं म्हणा की आपण कस्टमाइज त्यांना त्यांच्या याच्यानुसार करून दिलेलं आहे आधीच्या याच्यात आपण बोलले तर त्या पद्धतीची मदत त्यांना होऊ शकत. ऍब्सोल्युट ऍब्सोल्युट आम्ही सिग्निफिकंटली किंवा फार्मर ऑर्गनायझेशन बरोबर काम करायला, कारण की त्याच्यामध्ये एकतर बऱ्याच म्हणजे एका शेतकऱ्याशी डील करण्यापेक्षा आम्ही डायरेक्टली 100-200 शेतकऱ्यांबरोबर डील करू शकतो, म्हणजे त्यांचा प्रॉब्लेम पण एक कॉमन प्रॉब्लेम आम्हाला भेटतो. आणि जसं तुम्ही बोललात की त्यांच्या युनिक कस्टमाइज सोल्युशन तयार करून द्यायला सांगतो आणि जे कॉस्ट ऑफ डिप्लॉयमेंट आहे ते पण कमी जातं ऍक्च्युली, कारण की आता इन्स्टेड ऑफ 1 किंवा 5 किंवा 10 एकर आपण 1000-1200 एकर अशा स्केलवरती डिस्कस करू शकतो. इन जनरल कॉस्ट ऑफ डिप्लॉयमेंट ही कमी येते. आणि जसं आपण बोलत ऍक्च्युली मला आय एम नॉट शुअर इफ पोकरा स्कीम इज रिलेव्हंट फॉर द रिजन दॅट वी आर टॉकिंग अबाउट, पण पोकरामध्ये आम्हाला सपोर्ट भेटलेला आहे त्याच्यामध्ये पोकरात आम्ही सबसिडी पण मिळवून देऊ शकतो फॉर अवेलिंग दिस सर्व्हिस. ओके. आणि सर दुसरा विषय असा आहे की ऍप बेस्ड काही सर्व्हिस आहे का तुमची अप्लिकेशन बेस्ड, म्हणजे आपण आता ए आय चं बघतच आहोत तर शेतकऱ्यांनी जो काही त्याचे ऑब्झर्वेशन आहेत त्यात काही कन्फ्युजन असेल किंवा त्याला काही वाटत असेल त्याचं म्हणजे क्लॅरिटी नसेल त्या ऑब्झर्वेशन मध्ये तर ते फोटो काढून तुम्ही त्याचं डायग्नोसिस देऊ शकाल. हो, ऍक्च्युली तो जो कॉम्पोनंट आहे तो आमच्या ओव्हरऑल ऍडवायझरी सर्व्हिसचा कॉम्पोनंट आहे, तर उध्या मी ऍक्च्युली त्याच्याबद्दल डिटेल मध्ये बोलणार आहे, पण एक थोडस तुम्हाला ब्रीफ करू इच्छितो की त्याच्यामध्ये आम्ही ऍक्च्युली 5 प्रकारचे इनपुट वापरतो. पहिला इनपुट आहे सॉइल वॉटर अँड पिटवर टेस्टिंग, जे ऑन ग्राउंड जी करंट सिच्युएशन आहे. त्याच्यानंतर त्याच्या बेसिस वरती एक जर मग त्यांना शेतकऱ्यांना एक पर एकर मॉडेल तर पर एकर त्यांना युनिक ऍडवायझरी भेटते दर आठवड्याला. तर त्याच्या दुसरा जो इनपुट आहे तो आम्ही हवामानाचा वापरतो, म्हणजे वेदर नॉट जस्ट टुडे वेदर कंडिशन वेदर प्रिडिक्शन ऑल्सो. आम्ही आय एम अहमदाबाद मधून एक सॉरी आय आय टी ज्याच्याने पुढचे 30 दिवसांसाठी काय वेदर असणार आहे ऍक्युरेट प्रिडिक्शन आम्हाला भेटतो, तर ते आम्ही वापरतो. त्याच्या सकट आम्ही ऍक्च्युली ह्युमन इनपुट वापरतो की जो ह्युमन आहे आम्ही स्काउट पाठवतो, ते स्काउट युजली बीएससी आली असतात, तर ते दर 10-15 दिवसाला व्हिजिट करतात इन द सेम आणि त्यांच्याकडे हे डिव्हायसेस पण असतात, म्हणजे ह्युमन इनपुट प्लस डिव्हायसेस हे असे 5 इनपुट्स वापरून फायनली जे सॅटेलाइट पाचवा आणि त्याच्यामध्ये जे आहे काही सपोज युनिक सोल्युशन किंवा युनिक प्रॉब्लेम आला किंवा सपोज जे विजिट आहे ते एव्हरी 10 डेज आहे आणि तुमचं ऍडवायझरी आहे ती दर आठवड्याला भेट, पण मिड वीक जर काही प्रॉब्लेम आला तर शेतकरी आम्हाला फोटो पाठवून एक आमची हेल्पलाईन पण असते त्याच्यामध्ये शेतकरी आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकतात आणि त्याच्यात आम्ही आमच्या एक्सपर्ट विथ आर्टिफिशियल त्यांच्याशी मॅच करून देतो, म्हणजे त्यांना कंटिन्यू सपोर्ट भेटत. उद्याच्या सेशनला सर शक्यतो काही 5-10 शेतकरी आपल्याला जॉईन राहतील,
कारण की आपलं आजचं जे डिस्कशन झाले आहे, आताचं जे सेशन झालंय त्याच्या अनुषंगाने आम्ही काही 5-10 जे प्रगतिशील शेतकरी आहेत या भागातील, तर ते शेतकरी आम्ही जॉईन करण्याचा प्रयत्न करू, म्हणजे जेणेकरून इंटरॅक्शन घडून येईल आणि त्यांना पण तशी त्यांची काय रिक्वायरमेंट आहे ते आपल्याला कळेल. फार्मर फील्ड स्कूल अप्रोच पण वापरतो, त्यात शेतकऱ्यांशी आपल्याला कंटिन्यू आणखी कुणाचे काही प्रश्न असतील तर आपण विचारू शकता, अन्यथा आपण हे सेशन या ठिकाणी कंक्लूड करूया. कुणाचे काही प्रश्न असतील तर कृपया विचारा. ठीक आहे, कुणाचे काही प्रश्न सद्यस्थितीत नाही आहे तर आपण या ठिकाणी कंक्लूड करूया. आपल्याला आज दिवसभरातून सुरुवातीला समीक्षा मॅडमनी, आता सारंग सरांनी जे मार्गदर्शन केलं, निश्चितच ही टेक्नॉलॉजी नवीन आहे, परंतु आपण जर का बघितलं की टेक्नॉलॉजी अप्लाय करणे किंवा इम्प्लिमेंट करणे किंवा आत्मसात करणे याचा जो स्पीड आहे तो फार जास्त आहे. म्हणजे एक नवीन टेक्नॉलॉजी येते परंतु ते आत्मसात फार लवकर आता होत आहे, म्हणजे त्याचा स्पीड वाढलेला आहे. त्यामुळे आता जरी आपल्याला डिस्टन्स वाटत असेल आर्टिफिशियल इंटेलिजन्स, परंतु त्याला फार प्रचंड पोटेन्शियल ऍग्रीकल्चर सेक्टर मध्ये पण आहे. आपण प्रिसिजन फार्मिंग पर्यंत जर तेवढ्या प्रिसाइजली जाऊ नाही शकलो तरी आपले जे गट फार्म होत आहेत, एफपीओ फार्म होत आहेत किंवा आपण गटशेतीला प्रोत्साहन देत आहे, काही स्पेसिफिक भागात आपण काही फळपिकांना प्रोत्साहन देत आहे, तर ह्या गोष्टी समोर चालून आपल्याला फार टेक्नॉलॉजी कामाची आहे. त्या दृष्टीने आपल्याला आपले मार्गदर्शक सारंग नेटकर सर यांनी ही वेळ दिला आणि मार्गदर्शन केलं, त्याबद्दल मी रामितीच्या वतीने आणि सर्व प्रशिक्षणार्थींच्या वतीने सरांचे आभार व्यक्त करतो. आणि उद्या परत हीच उत्सुकता आपण कायम ठेवूया, कारण की उद्या स्पेसिफिकली आपल्याला अप्लिकेशन इन ऍग्रीकल्चर आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं, आणि त्यांनी फार प्रॅक्टिकली त्यांचे स्वतः एक्सपिरियन्स करत आहेत, त्यांनी प्रॅक्टिकल एक्झाम्पलही शेअर केले आपल्यासोबत ऑगमेंटेड ऑगमेंटेड रियालिटी, आणि त्यांनी जे वर्ड फॉर्मेशन मध्ये जे सांगितलंय त्या पद्धतीचे आणि कस्टमाइज पण जर करून देत आहेत तर त्या आपल्या काही रिक्वायरमेंट्स असतील तर त्या पण आपण मांडू शकतो, किंवा आपल्या काही आयडियाज असतील त्या पण उद्या आपण शेअर करू शकतो. तर उद्याचं सेशन आपलं लर्निंग तर राहीलच पण मोर ऑफ इंटरॅक्टिव्ह असू द्या, म्हणजे जेणेकरून आपल्याला या प्लॅटफॉर्मद्वारे आणखीन काही आपल्या कल्पना असतील त्या विस्तारायला मदत होईल. तर धन्यवाद सर आपण आपला वेळ दिल्याबद्दल. मी पुन्हा एक वेळ सर्व प्रशिक्षणार्थी व रामितीच्या वतीने आपले आभार व्यक्त करतो आणि आपल्या परवानगीने आपले आजचे सेशन संपले अशी जाहीर. थँक्यू मच. आपल्याशी इंटरॅक्ट करून फार आनंद झाला आणि अमरावती या भागामध्ये आम्हाला तसंही ही जे टेक्नॉलॉजी आहे आणखीन फील्ड स्कूल्स आणि डिप्लॉयमेंट पण करायचं आहे, तर याच्यामुळे आम्हाला नक्कीच खूप मदत होईल. थँक्यू. Welcome. Thanks a lot. Thank you.